हेलो, गुड मॉर्निंग ऑल। मॉर्निंग गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मैम। गुड मॉर्निंग। मॅम, तुम्ही नोट्स नाही पाठवले? अगं, माझे अजून होत आहेत ना सगळे प्रेझेंटेशन, मग एकदम पाठवते, असं करते। ओके मॅम। ठीक आहे, स्टार्ट करूया। चला, आपलं चाललं होतं आता आर्थ्रोपोडा। आर्थ्रोपोडापर्यंत मला वाटतं तुमचं झालं आहे, पण एकदा रिव्हिजन घेऊया आर्थ्रोपोडाची। सो फर्स्ट पॉइंट इन, एकच मिनिट हां, सो फर्स्ट पॉइंट इन आर्थ्रोपोडा। आर्थ्रोपोडा हा काय आहे? लार्जेस्ट फायलम विच इन्क्लूड्स इन्सेक्ट्स आणि कवर्स 2/3 ऑफ द स्पीशीज। आता आपण आर्थ्रोपोडाचं बरंच बघितलं होतं, कॉक्रोच कम्स अंडर आर्थ्रोपोडा, राईट? आणि आर्थ्रोपोडाचं स्पेशल फीचर काय आहे? आर्थ्रॉसिस, आर्थ्रॉसिस जॉईंटेड पोडाईज लेग्स। सो आर्थ्रोपोडा म्हणजे जॉईंटेड लेग, किंवा वी से की जॉईंटेड अपेंडेजेसवाले इन्सेक्ट्स, दे आर कॉल्ड ॲज आर्थ्रोपोड्स। मला फटाफट आन्सर्स एक्सपेक्टेड आहेत सगळ्यांकडून, तरच तुम्हाला तो जोश मिळणार आहे जो हवा आहे। हॅबिटॅट, हॅबिटॅट वेअर डू दे लिव्ह? दे लिव्ह ऑन लँड, वॉटर, सॉइल, किंवा दे ऑल्सो लिव्ह ॲज पॅरासाइट्स। बॉडी ऑर्गनायझेशन, ऑर्गन लेवल। आता आपण हे बघितलं होतं की ऑर्गन लेवल, मला सांगा कुठून स्टार्ट झालं ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन, कुठल्या फायलमपासून? येस,
कुठल्या फायलमपासून स्टार्ट होतं? प्लॅटिहेल्मिन्थस. प्लॅटिहेल्मिन्थस. करेक्ट. सो फ्रॉम प्लॅटिहेल्मिन्थस ऑनवर्ड्स बॉडी ऑर्गनायझेशन इज ऑर्गन लेवल. सो फ्रॉम प्लॅटिहेल्मिन्थस ऑनवर्ड्स. प्लॅटिहेल्मिन्थस ऑनवर्ड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट जर्म लेअर्स ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेअर्स कुठून स्टार्ट होतात ते सांगा. ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेअर्स कुठून स्टार्ट होतात? ते पण स्टार्ट होतात फ्रॉम प्लॅटिहेल्मिन्थस ऑनवर्ड्स. प्लॅटिहेल्मिन्थस. राईट. कुठले फायलम्स आहेत की जे डिप्लोब्लास्टिक होते? पोरिफेरा, निडेरिया आणि टिनोफोरा. राईट. पॉरिफेरा, निडेरिया आणि टिनोफोरा डिप्लोब्लास्टिक होते आणि प्लॅटिहेल्मिन्थस पासून पुढचे सगळे ऑल ऑफ देम आर ट्रिप्लोब्लास्टिक. सो प्लॅटिहेल्मिन्थस ऑनवर्ड्स. नेक्स्ट बॉडी कॅव्हिटी सिलोमेट्स. आता मला सांगा कुठले फायलम आपण कसं कॅटेगराइज करतो? कुठले तीन फायलम असिलोमेट्स होते? चार होते असिलोमेट. हां चार. कुठले कुठले असिलोमेट होते? पोरिफेरा, निडेरिया, टिनोफोरा आणि प्लॅटिहेल्मिन्थस. राईट. पॉरिफेरा, निडेरिया, टिनोफोरा आणि प्लॅटिहेल्मिन्थस. दीज फोर फायलम्स वर असिलोमेट. त्याच्यानंतर एकच फायलम होता की जो सुडो होता. सुडोवाला कुठला होता? ऍस्केल्मिन्थस. ऍस्केल्मिन्थस. करेक्ट. आणि बाकीचे सगळे फायलम म्हणजे कुठपासून पुढचे? कुठपासून पुढचे? अनेलिडा ऑनवर्ड्स. अनेलिडा ऑनवर्ड्स. अनेलिडा ऑनवर्ड्स सगळे फायलम्स दे आर क्लासिफाइड ॲज सिलोमेट्स. सो दे हॅव ट्रू बॉडी कॅव्हिटी. सो थोडंसं हे अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे गोष्टी पटपट डोक्यात शिरतील. सिमेट्री यांची बायलॅटरल. मला पहिल्यापासून सांगा बरं, पॉरिफेराची काय होती सिमेट्री? बाकीच्यांनी पण थोडा आन्सर्स द्या. फक्त आद्या, हर्ष, मला एवढेच आवाज येत आहेत. चला बोला. समृद्धी, सृष्टी, श्रेया, सृष्टी, प्रद्युम्न, मैथिली, राज, समीक्षा, श्रावणी, स्वयं, यश, ऑल ऑफ यू जे आहेत ते सगळे असिमेट्रिकल. असिमेट्रिकल. असिमेट्रिक कशामध्ये होती विचारलं मी? पॉरिफेरा. पॉरिफेरा. निडेरियाची काय होती? रेडियल. रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री. टिनोफोराची काय होती? रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री. प्लॅटिहेल्मिन्थस? बायलॅटरल. ऍस्केल्मिन्थस? बायलॅटरल. बायलॅटरल. करेक्ट. सो प्लॅटिहेल्मिन्थस पासून पुढे जनरली एकायनोडर्माटाच्या आधीपर्यंत जनरली सगळे बायलॅटरल आहेत. ठीक आहे. सो सिमेट्री इज बायलॅटरल. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट. आता हे पण एलिमेंटरी कॅनल इनकम्प्लीट कशामध्ये होता? डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इनकम्प्लीट होता. कुठपासून स्टार्ट झाला होता? प्लॅटिहेल्मिन्थस. येस, प्लॅटिहेल्मिन्थस कडून. करेक्ट. आणि टेपवर्म मध्ये तर डायजेस्टिव्ह सिस्टम नाहीच आहे. राईट. म्हणजे इनकम्प्लीटली डेव्हलप्ड आहे किंवा आपण म्हणू डायजेस्टिव्ह सिस्टम इज ॲबसेंट कारण तो पॅरासाइट आहे. राईट. सो तिथपासून पुढे एलिमेंटरी कॅनल ची डेव्हलपमेंट हळूहळू म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट हळूहळू डेव्हलप व्हायला दिसायला सुरुवात झाली. ठीक आहे. सो दिस वॉज जस्ट इंट्रोडक्शन ऑफ आर्थ्रोपोडा. इथपर्यंत कोणाला डाऊट्स आहेत का काही? नो मॅम. ओके. नेक्स्ट पॉइंट. ब्लड वॅस्क्युलर सिस्टम इज ओपन टाईप. ओपन टाईप सर्क्युलेशन म्हणजे काय? ओपन टाईप सर्क्युलेशन. Blood vessels are absent. Blood vessels are absent. Blood does not flow through the blood vessels. Excretory organs are green glands or Malpighian tubules. आता आपण एवढा कॉक्रोच केलाय तर मला कोणी सांगेल का की Malpighian tubules किती असतात कॉक्रोच मध्ये? किती होते?
150 to 160. राईट, 150 to 160 मॅल्पिगियन ट्युब्युल्स होते. आणि मॅल्पिगियन ट्युब्युल्स दे टेक पार्ट इन द एक्सक्रिशन, म्हणजे दे रिमूव एक्सक्रिटरी वेस्ट फ्रॉम द सिलोमिक कॅव्हिटी. नर्वस सिस्टम, नर्वस सिस्टम आपण ह्याची कॉक्रोचची पण नर्वस सिस्टम केली आहे. इट हॅज अ नर्व रिंग विथ डबल सॉलिड वेंट्रल नर्व कॉर्ड विथ गँग्लिया. गँग्लिया आर अ क्लस्टर ऑफ द नर्व सेल. आणि आपण बघितलं की प्रत्येक सेगमेंटमध्ये गँग्लिया होते. एक नर्व रिंग होती विच इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड. सेक्सेस आर सेपरेट, दॅट इज डायोशस. आपण बघितलं की मेल आणि फिमेल इन्सेक्ट्स वर डिफरंट, मेल कॉक्रोच आणि फिमेल कॉक्रोच. इथे आपण थोडं कॉक्रोचच्या रिलेशननी घेतलं तर गोष्टी लवकर लक्षात राहतील, कारण आपण ऑलरेडी तो इन्सेक्ट केला आहे. सो सेक्सेस आर सेपरेट, मेल अँड फिमेल इन्सेक्ट्स आर डिफरंट अँड इट इज कॉल्ड ॲज डायोशस. फर्टिलायझेशन वॉज इंटर्नल आणि दे वर ओव्हिपॅरस एगलिंग. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असेल तर इट विल अकर थ्रू द लार्वा अँड इट इज कॉल्ड ॲज मेटामॉर्फोसिस. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट विथ टू ओपनिंग्स, माउथ ॲज वेल ॲज एनस. सर्वात महत्त्वाचं फीचर आर्थ्रोपोडाचं, द बॉडी वॉल इज कवर्ड बाय थिक अँड टफ नॉन लिविंग कायटिनस एक्झोस्केलेटन. राईट, सो आपण जे बघितलं होतं लेदरी कोटिंग जे असतं कॉक्रोचच्या बॉडीवरती, दॅट इज कायटिन, कायटिनस एक्झोस्केलेटन. बॉडी फॉर्म, बॉडी इज सेगमेंटेड. आता सेगमेंटेशन मला सांगा, अजून कुठल्या फायलममध्ये बघितलं आपण? अनेलिडा. बरोबर. सो कॉक्रोचची बॉडी पण आपण बघितली की इट इज सेगमेंटेड अँड मेटामेरिक सेगमेंटेशन इज ऑब्झर्व्ड, की जिथे सेगमेंट्स कोइन्साइड होतात. सो इट इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन अनेलिडा. बॉडी इज सेगमेंटेड एक्सटर्नली आणि इंटरनली, आणि बॉडी कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट्स, हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. रेस्पिरेटरी ऑर्गन्स, रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर गिल्स, बुक गिल्स, बुक लंग्स अँड ट्रॅकियल सिस्टम. आता हे फक्त नावं आहेत हा रेस्पिरेटरी ऑर्गन्सची, गिल्स, बुक गिल्स, बुक लंग्स आणि ट्रॅकियल सिस्टम. बुक गिल्स, बुक लंग्स वगैरे जनरली आपल्याला दिसतात हे स्पायडर्समध्ये वगैरे. ट्रॅकियल सिस्टम आपल्याला दिसते आपल्या ह्याच्यामध्ये, कॉक्रोचमध्ये. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन्स. सेन्सरी ऑर्गन्स आर अँटीना, आपण बघितले होते अँटीना कॉक्रोचमध्ये, आईज. आता असा क्वेश्चन येऊ शकतो की स्टॅटोसिस्ट म्हणजे काय किंवा बॅलन्स ऑर्गन्स म्हणजे काय. तर स्टॅटोसिस्ट आर बॅलन्स ऑर्गन्स. आपल्या बॉडीमधले बॅलन्स ऑर्गन्स आर युअर इयर. इयर, इयरमध्ये पण फ्लुईड असतं आणि तुमची जी मूवमेंट असते ना, ती मूवमेंट ते फ्लुईड बॅलन्स करतं. म्हणजे वेन यू आर एक्सरसाइजिंग, वेन यू आर इन एनी अदर पोज देन नॉर्मल, आपण एक्सरसाइज करतो, जेव्हा तुम्ही डान्स करता किंवा आणखीन कुठलाही वेगळा पोज घेता, तेव्हा इयरमधलं फ्लुईड आपली बॉडीची लेवल किंवा बॉडीची स्थिती मेंटेन करत असतो. सो त्याला आपण स्टॅटोसिस्ट म्हणतो किंवा ते बॅलन्सिंग ऑर्गन्स आहेत. ठीक आहे, तो हा शब्द लक्षात ठेवा. स्टॅटोसिस्ट किंवा बॅलन्स ऑर्गन्स आर द सेन्सरी ऑर्गन्स लाईक इयर, एंटिना आणि आईज पण प्रेझेंट आहेत. फर्टिलायझेशन इज इंटरनल, की जे आपण ऑलरेडी बघितले. डेव्हलपमेंट डायरेक्ट इनडायरेक्ट, हा पॉईंट आपण कव्हर केला आहे. आता इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स आर, कुठले कुठले इन्सेक्ट्स आहेत फ्रॉम आर्थ्रोपोडा विच आर इकॉनॉमिकली, म्हणजे विच कॅन बी एक्सप्लॉइटेड फॉर यूज. ठीक आहे, तर फर्स्ट बघूया. एपिस दॅट इज हनी बी, बॉम्बिक्स दॅट इज सिल्कवर्म, लॅसिफर लॅक इन्सेक्ट. मला सांगा लॅक इन्सेक्ट कोणी ऐकलं आहे का तुम्ही, किंवा तुम्हाला माहिती आहे का लॅक किंवा लाख आपण जी म्हणतो, लाख म्हणजे काय माहिती आहे का कोणाला?
एनी वन? लाखेच्या बँगल्स असतात माहिती आहे, राजस्थानी लोक वापरतात ना ते लाखेच्या बँगल्स. एक ट्री वरती असं येतं ते कोमी टाईप हाँ वगैरे. राईट राईट, त्याच्या एक पळसाच्या झाडावरती हे लॅकचे जे इन्सेक्ट्स असतात ना लॅसिफर, दीज लिव्ह ऑन द पळस ट्री, पळसाच्या झाडावरती ग्रो होतात. ते ग्रो होतात म्हणजे त्याच्यावरती त्यांचं त्याच्यावरती ते हे करतात, ग्रिगॅरियसली ग्रो होतात. आणि मग त्यांच्या ते हे लाख नावाचं जे काही मी म्हणते ना तुम्हाला, हे सिक्रेट करतात. आणि हे लाख कुठे वापरतात अजून? बँगल्स किंवा दे ऑल्सो यूज दिस फॉर सीलिंग, आपले जे बोर्डाचे पेपर वगैरे असतात ना ते सील करायला लाख वापरतात. त्या लाखेवरनं कळतं की पेपर सील्ड आहे की नाही आहे. सो त्याच्यामध्ये मग आपण कलर्स टाकून वेगवेगळे ऑर्नमेंट्स वगैरे बनवतो. सो दॅट इज लॅक इन्सेक्ट विच इज लॅसिफर. त्याच्यानंतर ग्रिगॅरियस पेस्ट. ग्रिगॅरियसचा अर्थ असा होतो की जो कळपामध्ये राहतो, म्हणजे खूप काय म्हणतात त्याला, एकत्र राहणारे जे पेस्ट आहेत त्याला आपण म्हणतो ग्रिगॅरियस. तर हे आहेत सगळे ग्रिगॅरियस पेस्ट. हा जो डायग्राम तुम्हाला दिसतो आहे समोर, दॅट इज ग्रिगॅरियस पेस्ट, विच आर लोकस्टा, त्याला आपण लोकस्ट किंवा लोकस्टा असं म्हणतो. आणि हा एक तुम्हाला ॲनिमल दिसतो इकडे विच इज कॉल्ड ॲज द किंग क्रॅब. इट इज अ लिव्हिंग फॉसिल कॉल्ड ॲज लिम्युलस. लिम्युलस हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. इट इज कॉल्ड ॲज किंग क्रॅब. ह्याला लिव्हिंग फॉसिल का म्हणत असतील? कोणाला माहिती आहे लिव्हिंग फॉसिल म्हणजे काय? जे फार म्हणजे लॉंग टाइम पासून आहेत किंवा जिवंत आहेत. राईट, म्हणजे इव्होल्युशनमध्ये खूप आधी तयार झालेत पण अजून पण ते एक्स्टिंक्ट नाही आहेत, त्यांचा जिवंत फॉर्म आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द लिव्हिंग फॉसिल. सो त्यामुळे आपण त्याला म्हणतो त्याला इट इज कॉल्ड ॲज द लिम्युलस ऑर किंग क्रॅब. आणि हा लिव्हिंग फॉसिल. आता एक लक्षात घ्या, या सगळ्या एक्झाम्पल्सवरनं तुम्हाला कुठलाही एक्झाम्पल येऊ शकतो आणि दे कॅन आस्क यू हा ॲनिमल किंवा हा इन्सेक्ट कुठल्या फायलममध्ये जातो. सो हे लर्न करणं आपल्याला मस्ट आहे. ठीक आहे, दोन तीनदा वाचलं तर लक्षात राहतात या गोष्टी, एकदाच वाचलं तर लक्षात नाही राहणार. 2-3 times ॲटलिस्ट यू नीड टू रिमेंबर दिस, यू नीड टू रीड दिस. ठीक आहे, ह्याच्यामध्ये प्रॉन्स पण येतात, क्रस्टेशियन्स प्रॉन्स येतात, बटरफ्लाय स्कॉर्पियन, बटरफ्लाय स्कॉर्पियन लोकस्ट प्रॉन्स हे सगळे इन्सेक्ट ह्याच्यामध्ये येतात आर्थ्रोपोडामध्ये. एनसीआरटीचे जे डायग्रॅम्स आहेत ते पण सगळे बघून ठेवायचेत, की तुम्हाला असं पण येऊ शकतं की डायग्रॅम देणार आणि दे वुड आस्क यू टू आयडेंटिफाय की हा ह्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सांगा किंवा ह्याचा सिग्निफिकन्स सांगा. तर ते त्या दृष्टीने पण थोडा एनसीआरटी तशा दृष्टीने पण वाचायचं आहे. ठीक आहे, आलंय लक्षात सगळ्यांना आर्थ्रोपोडा? येस मॅम. येस मिस. ओके ठीक आहे. सो आता आपण जातोय नेक्स्ट फायलम कडे, दॅट इज फायलम मोलस्का. दोन मिनटं मी ओपन करते फक्त.
सो वी आर डूइंग फाइलम मोलस्का. तर आता फर्स्ट बघूया फायलम मोलस्का. तर मोलस्काला आपण काय म्हणतो बेसिकली, ह्याच्यामध्ये पहिलं हे लक्षात घेऊया की ह्याच्यामध्ये कुठले कुठले ॲनिमल्स इन्क्लूड होतात. तर मोलस्का म्हणजे विच आर सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स, स्लाइमी, आपण म्हणतो ना शिंपल्यातले प्राणी सगळे मोलस्कामध्ये येतात. तर तुम्ही जर का हा शो बघितला असेल, डेव्हिड रॉल्कोज डॉल्स इंडिया, तर त्याच्यामध्ये तो नेहमी हे शिजवत असतो बघा शिंपले, बघितले का तुम्ही? नेहमी शिंपले शिजवत असतो तो. सो मोलस्का म्हणजे सगळे शिंपल्यातले प्राणी जनरली. इट इन्क्लूड स्नेल, ऑक्टोपस, त्याच्यानंतर स्क्विड्स. सो हे सगळे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज मोलस्का. आता ह्यांचं हॅबिटॅट कुठे आहे, कुठे राहतात हे? तर दे आर टेरस्ट्रियल ऑर ॲक्वॅटिक, मोस्टली मराईन. काही काही फॉर्म्स असतात फ्रेश वॉटरमध्ये, पण दे आर मोस्टली मराईन. इट इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. पहिला लार्जेस्ट फायलम कुठला होता? आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा. सेकंड लार्जेस्ट फायलम इज मोलस्का, कारण ह्याच्यामध्ये बरेच बरेच ॲनिमल्स आहेत. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, अगेन इट इज ऑर्गन सिस्टम. आपण पहिल्यापासून बघितलंय की प्लॅटिहेल्मिंथस ऑनवर्ड्स ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन की जी कायम तशीच आहे. सिमेट्री इज बायलॅटरल. फक्त काही काही मोलस्कमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल पायला म्हणजे जो शिंपला असतो, त्याला एक हे असतं बघा वरती टॉर्शन किंवा ट्विस्ट. मी तुम्हाला पुढे डायग्राम दाखवते. तर बिकॉज ऑफ दॅट शेल, बिकॉज ऑफ द ट्विस्ट किंवा टॉर्शन, ॲडल्ट्सची बॉडी जी असते दॅट बिकम्स असिमेट्रिकल. सो शिंपला जनरली असिमेट्रिकल असतो मोठावाला. अदरवाईज बाकीचे जे मोलस्क आहेत दे आर शोईंग बायलॅटरल सिमेट्री. जर्मलेट्स ट्रिप्लोब्लास्टिक स्टार्टिंग फ्रॉम प्लॅटिहेल्मिंथस ऑनवर्ड्स. फायलम मोलस्का आर ट्रिप्लोब्लास्टिक. जे कॉमन कॉमन पॉइंट्स आहेत ना, ते आपल्या एनिवेज लक्षात राहणार आहेत. ह्याचं मेन फीचर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मोलस्का म्हणजे काय, तर सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स, दे आर कॉल्ड ॲज मोलस्का. बॉडी कॅव्हिटी, युसिलोमेट. युसिलोमेट्स आहेत फ्रॉम फायलम ॲनलिडा ऑनवर्ड्स. हां, आता हे इम्पॉर्टंट आहे. बॉडी फॉर्म, बॉडी इज अनसेगमेंटेड, सेगमेंट्स नाही आहेत, अँड इट इज डिवायडेड इन टू थ्री पार्ट्स. कुठले कुठले तीन पार्ट्स आहेत? हेड, मस्क्युलर फूट अँड व्हिसरल हम्प. तुम्हाला डायग्राम दाखवतो इकडे. व्हिसराचा इथे सी डबल झाला आहे, तो जस्ट एकदा, फक्त हा एकच सी आहे इकडे, स्पेलिंग मिस्टेक इकडे. ओके, आता हा डायग्राम नीट बघा काय मोलस्काचा. हां, तर मोलस्कामध्ये तीन पार्ट्स आहेत बॉडीचे. कुठले कुठले तीन पार्ट्स आहेत हे बघा, इथे दिसतंय हेड, दिस इज द हेड. त्याच्यानंतर हे दिसतंय फूट. आता ही स्नेल इमॅजिन करा, गोगलगाय. तर गोगलगायचं असं पुढे हेड दिसतं तुम्हाला, खाली फूट आहे, आणि हा जो वरचा पूर्ण पार्ट आहे ना, हा वरचा शेलच्या खालचा हा पूर्ण पार्ट, दिस इज कॉल्ड ॲज द व्हिसरल हम्प. व्हिसरल म्हणजे काय? व्हिसरल म्हणजे बॉडीमधले सगळे इंटरनल ऑर्गन्स, बॉडीतले इंटरनल ऑर्गन्स, दे आर कॉल्ड ॲज द व्हिसरा. आणि हम्प म्हणजे काय? हम्प म्हणजे तुम्हाला असं दिसतं की असा एक थोडासा असा एकदम असा बल्जिंग स्ट्रक्चर आहे, गोगलगायची पाठ आपण म्हणतो ना बल्जिंग स्ट्रक्चर, सो दॅट इज कॉल्ड ॲज द हम्प. तर ते व्हिसरल ऑर्गन्स आहेत ना, त्यांच्या डॉर्सल साईडला आहेत. ही तिची वेंट्रल साईड आहे गोगलगायची, ही त्याची डॉर्सल साईड आहे. वरती देर इज अ हम्प, व्हिसरल हम्प म्हणजे एक छोटा छोटासा बल्ज आला आहे. व्हिसरा म्हणजे बॉडी ऑर्गन्स. ठीक आहे, मला सांगा बरं कुठले तीन पार्ट्स आहेत बॉडीचे. बॉडी इज डिवायडेड इन टू विच थ्री पार्ट्स? हेड, मस्क्युलर फूट, फूट अँड व्हिसरल हम्प.
विसरल हम्प, हेड फूट एंड विसरल हम्प. विसरल हम्प, विसरा म्हणजे बॉडीचे इंटरनल ऑर्गन्स, हम्प म्हणजे असा एक बल्ज आलाय वरती. ठीक आहे, आता पुढे जाऊया. ओके, आता नेक्स्ट बघूयात आपण मँटल. आता मँटल म्हणजे काय, तर तुम्हाला ही ग्रे लाईन दिसते का इकडे, ही बघा, यू कॅन सी दिस ग्रे लाईन, दिसते ही दिस ग्रे लाईन. इट इज सॉफ्ट अँड स्पॉन्जी फोल्ड ऑफ द स्किन, म्हणजे ही डॉर्सल वॉल आहे, राईट, बॉडीची डॉर्सल म्हणजे अप्पर साइडेड बॉडीची. तर ती जी बॉडी वॉल असते ना, डॉर्सल बॉडी वॉल म्हणजे वरची जी स्किन आहे ती फोल्ड होते, अँड तो फोल्ड, जो स्किनचा फोल्ड असतो तो सॉफ्ट असतो, स्पॉन्जी असतो, अँड दॅट बॉडी फोल्ड इज कॉल्ड ॲज द मँटल. सो वॉट इज मँटल? इट इज सॉफ्ट अँड स्पॉन्जी फ्लेशी फोल्ड ऑफ द स्किन, अँड दॅट फोल्ड इज ऑफ द डॉर्सल बॉडी वॉल. वरचा बॉडीचा लेयर एक फ्लेशी फोल्ड तयार करतो, विच इज कॉल्ड ॲज द मँटल. तर मँटल हे पूर्ण ह्याच्याभोवती आहे बघा, पूर्ण कव्हर करतं बॉडी. ठीक आहे, आणि मँटलच काय सिक्रीट करतं, मँटलच हे शेल दिसतंय वरती, हे शेल दिसतंय काळं, दिस शेल इज सिक्रीटेड बाय द मँटल. मँटल इज गोइंग टू सिक्रीट द शेल विच इज द डॉ विच इज द फ्लेशी फोल्ड ऑफ द स्किन. ओके, आता मँटल इज ऑल्सो गोइंग टू एनक्लोज द कॅव्हिटी, म्हणजे ही तुम्हाला जी कॅव्हिटी दिसते, गॅप दिसते, दिस गॅप इज बिटवीन द विसरल हम्प, म्हणजे हा विसरल हम्प आहे, हा विसरल हम्प आणि विसरल हम्प आणि मँटल, हा मँटल आणि हा विसरल हम्प याच्या दो या दोघांमधली ही जी स्पेस आहे, दिस स्पेस इज कॉल्ड ॲज द मँटल कॅव्हिटी. लक्षात येते का सगळ्यांना मँटल कॅव्हिटी म्हणजे काय ते? येस, सो मँटल आणि हा पूर्ण विसरल ऑर्गन या दोन्ही मधली जी जागा आहे, ही जागा, या जागेला आपण म्हणतो मँटल कॅव्हिटी. ओके, आणि या मँटल कॅव्हिटीमध्ये तुम्हाला दिसत आहेत की हे फेदर सारखं स्ट्रक्चर आहे, दिस आर फेदर लाईक गिल्स. आता गिल्सचं फंक्शन काय असेल, तर गिल्स आर हेल्पिंग ऑफकोर्स इन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. जसं फिशेसमध्ये गिल्स असतात की जे रेस्पिरेशनसाठी हेल्प करतात, आणि एक्सक्रीशन, एक्सक्रीशन म्हणजे अगेन एक्सक्रीशन ऑफ गॅसेस, कार्बन डायऑक्साईड. सो इट इज हेल्पिंग इन रेस्पिरेशन, इट इज ऑल्सो हेल्पिंग इन द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस मॅम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण. आता सेन्स ऑर्गन्स, आता हा अँटीरियर म्हणजे पुढं, जर तुम्ही नीट बघितलं तर पुढचा पार्ट, अँटीरियर पार्टला आपण म्हणतो अँटीरियर हेड. अँटीरियर हेडला तुम्हाला दिसतात की देअर आर सेन्सरी टेंटॅकल्स. गोगल गायमध्ये जर तुम्ही बघितलं तर यू कॅन, या डायग्राममध्ये दिसत नाही आहेत टेंटॅकल्स, बट हेड रिजन इट कंटेन सेन्सरी टेंटॅकल. सेन्सरी म्हणजे इट इज गोइंग टू सेन्स द टेंटॅकल्स विच आर सेन्सरी इन फंक्शन. नंतर अजून एक व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ मोलस्का इज की त्यांच्याकडे देर इज अ फाईल लाईक रास्पिंग ऑर्गन फॉर फीडिंग विच इज कॉल्ड ॲज द रॅड्युला. आता रॅड्युला, एकच मिनटं, रॅस्पिंग ऑर्गन, रास्पिंग ऑर्गन चा अर्थ होतो की फ्लेश हे करणारा, म्हणजे ओढणारा किंवा कुरतडणारा इज रॅस्पिंग ऑर्गन, अँड धिस रॅस्पिंग ऑर्गन इज रिक्वायर्ड फॉर फीडिंग, अँड धिस रॅस्पिंग ऑर्गन इज प्रेझेंट इन द माउथ. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला आपण असं पण म्हणू शकतो की रास्पिंग म्हणजे असं ग्रेटर सारखं ऑर्गन, किंवा आपण म्हणतो ना एक फ्रिक्शन करणारा ऑर्गन. सो धिस ऑर्गन इज प्रेझेंट इन द माउथ विच कॅन ॲक्ट लाईक अ टीथ. सो फाईल लाईक रास्पिंग ऑर्गन, आणि धिस रास्पिंग ऑर्गन इज कॉल्ड ॲज द रॅड्युला.
येस टेंटेकल्स अँटिना सारखे असणार. हो टेंटेकल्स तुम्हाला दाखवते मी, टेंटेकल्स स्नेलचे कसे दिसतात ते. ओके मला सांगा इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स आहेत का. नो मॅम. ओके परत एकदा आपण एवढं रिवाईज करूया. तीन बॉडी तीन पार्ट्स कुठले आहेत या बॉडीचे सांगा मला. बॉडी डिव्हिजन्स कुठले कुठले. हेड फूट विसरल फूट विसरल ऑर्गन विसरल ऑर्गन किंवा विसरल हम्प. त्याच्यानंतर जो मेंटल आहे मेंटल काय असतो. मेंटल काय असतो हा ग्रे पार्ट काय. फोल्डिंग ऑफ द स्किन. फोल्डिंग ऑफ द स्किन बरोबर. डॉर्सल बॉडी वॉल. डॉर्सल म्हणजे वरचा बॉडी वॉल फोल्ड होतो आणि त्या फोल्डचा फ्लेश फ्लेशी फोल्ड तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो मेंटल. मेंटल काय सिक्रीट करतो. मेंटल सिक्रीट करतो शेल. ठीक आहे. नंतर आपण बघितलं की मेंटल आणि विसरल हम्प ह्या दोघांमधली ही जागा आहे मोकळी. विसरल हम्प म्हणजे विसरल ऑर्गन आणि मेंटल मधली ही जागा आहे. ह्या जागेला आपण काय म्हणतोय. मेंटल कॅव्हिटी. मेंटल कॅव्हिटी बरोबर. आणि मेंटल कॅव्हिटी मध्ये काय प्रेझेंट आहेत. गिल्स. गिल्स आहेत. गिल्स आर रिक्वायर्ड फॉर व्हॉट. एक्सक्रीशन. एक्सक्रीशन बरोबर. आणि या हा हेड आहे. हेड अँटीरियर रिजन आहे. हेड ह्याला टेंटेकल्स आहेत. हेड रिजनला माउथ आहे. माउथ मध्ये एक रास्पिंग ऑर्गन आहे की विच इज विच कॅन विच इज रिक्वायर्ड टू ईट द फूड किंवा दॅट दॅट रॅस्पिंग ऑर्गन इज प्रेझेंट इन द माउथ विच इज कॉल्ड ॲज द रॅड्युला. ठीक आहे जाऊ पुढच्या स्लाईडकडे. येस मॅम. ओके सेक्सेस आर सेपरेट दॅट इज डायोशियस म्हणजे मेल आणि फीमेल ॲनिमल्स आर डिफरंट. डेव्हलपमेंट इज ओव्हिपॅरस म्हणजे एग लेईंग ॲनिमल्स. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट ऑकर्स थ्रू द लार्वा किंवा लार्वल स्टेजेस. सर्क्युलेटरी सिस्टम ऑफ दिस फायलम इज ओपन टाईप. ह्याच्यामध्ये हार्ट असतात आर्टरीज असतात. ह्यांचं ब्लड जे असतं ना ते ब्लू कलरचं असतं बिकॉज ऑफ द हिमोसायनिन नावाचा पिगमेंट असतो. सो ब्लड इज ब्लू इन कलर. ह्यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टम जी असते ती ओपन टाईपची असते. क्लोज टाईपची सर्क्युलेटरी सिस्टम आपण बघितली ती अर्थवॉर्ममध्ये होती राईट ॲनलिड्समध्ये. ह्या बाकीच्या ह्याच्यामध्ये आर्थ्रोपोडामध्ये वगैरे ओपन टाईपची ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इज कम्प्लीट. थोडे थोडेसे मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स ह्याच्यामध्ये ॲड करून दिलेत. जस्ट एक काय म्हणतात त्याला एक संद लक्षात राहतात गोष्टी म्हणून. ओके आता आपण बघूया की हे सगळे जे ॲनिमल्स तुम्हाला दिसत आहेत इकडे सगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. पायला. पायला म्हणजे हा शंख. ओके इट इज कॉल्ड ॲज ॲपल स्नेल. आता ह्याचं ट्विस्ट बघा कसं आहे. ह्याच्या ट्विस्टमुळे हा असिमेट्रिकल होतो. दिस इज पायला शंख मोठा. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये ते प्राणी असतात सगळे मोलस्क की जे विच वी ईट जनरली. सो दिस इज पायला. सेकंड इज पिंक टाडा विच इज कॉल्ड ॲज पर्ल ऑइस्टर. तर आपण म्हणतो ना की मोती तयार होतात शंखामध्ये शिंपल्यांमध्ये मोती तयार होतात. तर तो जो सँडचा ग्रेन असतो ते हे शिंपले प्राणी अक्युम्युलेट करतात आणि त्याच्या भोवती ते त्यांचं सिक्रिशन रिलीज करतात की विच इज विच वी कॉल इट ॲज ऑइस्टर. तर दिस इज पर्ल ऑइस्टर विच इज पिंक टाडा. तिसरा ॲनिमल हा जो तुम्हाला दिसतोय हा तिसरा ॲनिमल हा दिस इज कॉल्ड ॲज द सेपिया. सेपिया विच इज कॉल्ड ॲज द कटल फिश. कटल फिश सेपिया हा चौथा प्राणी दिसतो. इट इज कॉल्ड ॲज द लॉलिगो. हा इट इज कॉल्ड ॲज द स्क्विड्स. स्क्विड खातात का रे मुलांनो माहिती आहे तुम्हाला. खातात ना. तर दिस इज अ स्क्विड. त्याच्यानंतर ऑक्टोपसचा डायग्रॅम नाही ठेवलेला इकडे. ऑक्टोपस तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. इट इज डेव्हिल फिश.
त्याच्यानंतर ॲप्लिशिया, दॅट इज सी हेअर. हा बघा, हा सी हेअर कसा दिसतोय. नंतर डेंटालियम इज टस्क शेल, म्हणजे हा आपले हत्तीचे दात कसे असतात ना, तसा हा दिसतो डेंटालियम. इट इज टस्क शेल, म्हणजे हा शेल आहे तसा, त्याच्या आतमध्ये ते प्राणी राहतात. नंतर चिटोप्लुरा, इट इज चिटॉन. दिस इज चिटोप्लुरा ऑर इट इज कॉल्ड ॲज द चिटॉन. ओके, सो जनरली हे सगळे मराईन ॲनिमल्स आहेत. ऑल दीज आर मोस्टली मराईन ॲनिमल्स. ठीक आहे, फक्त एक्सेप्ट फॉर अ फ्यू की नॉर्मल स्टेल वगैरे कन्सिडर केली, गोगलगाय वगैरे, तर ती इट इज फाउंड इन द टेरेस्ट्रियल रिजन्स. ओके, सो ऑल दीज आर बिलॉंगिंग टू फायलम मोलस्का. आलं लक्षात सगळ्यांच्या मोलस्का? यस मॅम. यस मॅम. कोणाला डाऊट्स काय? ओके, आता मोलस्काचं मला सांगा, सर्वात महत्त्वाचं फीचर कुठलं होतं मोलस्काचं? बॉडी इज डिवाइडेड इनटू थ्री पार्ट्स. हाँ, बॉडी इज डिवाइडेड इनटू थ्री पार्ट्स. कुठले कुठले तीन पार्ट्स होते? हेड, फूट, विसरल. हाँ, विसरल. येस, हेड, फूट आणि विसरल मास. त्याच्यानंतर रॅड्युला. हाँ, रॅड्युला होता. रॅड्युला काय होता? फाइल रॅस्पिंग ऑर्गन. रॅस्पिंग ऑर्गन फॉर बरोबर, रॅस्पिंग ऑर्गन होता. फीडिंग पर्पज. हाँ, राईट, फॉर फीडिंग पर्पज, बरोबर. त्याच्यानंतर मग मँटल होता. मँटल काय होता? फोल्ड स्किन. हार्ड फोल्ड ऑफ द स्किन, डॉर्सल बॉडी वॉलचा फोल्ड होता. म्हणजे डॉर्सल म्हणजे वरची बॉडी वॉल, ती फोल्ड होते आणि त्या फोल्ड आपण म्हणतो मँटल. आणि मँटल हा शेल तयार करतो. शेल इज सिक्रिटेड बाय द मँटल. आय थिंक तो पॉईंट माझा इथे मिस झाला, तर तुम्ही नंतर ॲड करून घ्या. शेल इज सिक्रिटेड बाय द मँटल आणि शेल इज मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सो मोस्ट ऑफ द ॲनिमल्समध्ये शेल एक्सटर्नल असतं, म्हणजे आपल्याला दिसतं. काहींमध्ये ते इंटरनल असतं, म्हणजे ह्याच्यामध्ये बघितलं ना तुम्ही, स्क्विड्समध्ये वगैरे, ह्याच्यामध्ये इन दिस ॲनिमल द शेल इज इंटरनल. इट कॅन बी इंटरनल, इट कॅन बी एक्सटर्नल किंवा ॲबसेंट. ऑक्टोबसमध्ये वगैरे शेल नाही आहे. सो इट इज आयदर प्रेझेंट ऑर ॲबसेंट, इंटरनल किंवा एक्सटर्नल. त्याच्यानंतर मला सांगा, मेंटल कॅव्हिटी कशाच्या मध्ये असते? मेंटल अँड द हम्प आणि विसरल ऑर्गन. विसरल हम्प आणि मेंटलच्या मध्ये मेंटल कॅव्हिटी असते. त्या मेंटल कॅव्हिटीमध्ये काय असतात? गिल्स. गिल्स असतात. गिल्स. गिल्स कशाला हेल्प करतात? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन अँड एक्सक्रिशन. परफेक्ट, व्हेरी गुड. रेस्पिरेशन आणि एक्सक्रिशनला हेल्प करतात गिल्स. त्याच्यानंतर आपण बघितलं अजून, हा ह्याचं स्पेशालिटी काय? कुठल्या ॲनिमल्स म्हणतो आपण याला? स्लाइमी किंवा आपण म्हणतो की स्लाइमी बॉडीड ॲनिमल्स, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स. आणि हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. पहिला होता आर्थ्रोपोडा, सेकंड आहे मोलस्का. ह्यांची सर्क्युलेटरी सिस्टम कशी असते? ओपन टाईप. येस, सर्क्युलेटरी सिस्टम इज ओपन टाईप. ओके, त्याच्यानंतर बाकीचं तर सगळं वेगळं काही नव्हतं, बाकी सगळं सेमच होतं. हेच चार पाच महत्त्वाचे पॉईंट. ह्यांची बॉडी अनसेगमेंटेड असते. हा, बॉडी इज नॉट डिवायडेड इंटू एनी सेगमेंट. बाकी हे युसिलोमेट्स वगैरे असतात. सो हे झालं आपलं मोलस्क. ठीक आहे, सो विथ दिस वी हॅव कम्प्लीटेड विथ मोलस्क. येस, हां हर्ष, बरोबर आहे. ऑयस्टर कॅन चेंज द सेक्स. मल्टिपल टाइम्स ते त्यांचं सेक्स चेंज करू शकतात. पहिल्यांदा ते मेल्स असतात आणि त्याच्यानंतर मग दे कॅन स्विच ऑफ, स्विच ऑन देअर जेंडर्स. असे बरेच ॲनिमल्स आहेत की जे त्यांचं सेक्स चेंज करू शकतात. ऑल राईट, सो आता मी पुढच्या फायलमकडे जाते. पुढचा फायलम आहे आपला, पुढचा फायलम इज एकाइनो डर्माटा.
एक दोन मिनट द्या, मला ओपन करते मी. ऑलराईट, सो आपण स्टार्ट करतो आहे. फायलम एकाइनोडर्माटा, विच आर कॉल्ड ॲज स्पायनी स्किन्ड ॲनिमल्स. आता ह्याच्यामध्ये काय काय कुठले कुठले ॲनिमल्स येतात ते आधी बघूया. ह्याच्यामध्ये येतात आपले सगळे स्टारफिशेस, किंवा सी अर्चिन, किंवा सी ककुंबर, किंवा ब्रिटल स्टार. हे सगळे या एकाइनोडर्माटामध्ये इन्क्लूड होतात. ह्याला स्पायनी स्किन्ड आपण का म्हणतो, कारण ह्याची जर जर आपण स्टारफिश आता घेऊन बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की त्याच्यावरती असे स्पाईन्स आहेत. पण ते स्पाईन्स आहेत ना, दे आर ॲक्च्युली कॅल्शियम कार्बोनेटचे असे प्लेट्स असतात. कॅल्शियम कार्बोनेटचे प्लेट्स, कॅलकॅरियस प्लेट्स, कॅल्शियम कार्बोनेट, आणि त्यामुळे आपल्याला ते स्पायनी स्किन्ड दिसतात. ओके, सो एकायनॉसचा अर्थ होतो स्पायनी आणि डर्मा इज स्किन. एकायनॉस इज स्पाइनी, डर्मा इज स्किन, सो दे आर कॉल्ड एज स्पाइनी स्किन्ड एनिमल्स. सो दिस वॉज द फर्स्ट पॉइंट. देअर एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ कॅलकॅरियस प्लेट्स, सो दे आर कॉल्ड एज एकाइनोडर्म्स. मॅम, स्पाइनी म्हणजे काटेदार का? हां, स्पाइनी म्हणजे काटेदार, पण एक्झॅक्टली काटेदार स्ट्रक्चर नसतं त्यांचं. जर तुम्ही बघितलंय का कधी स्टारफिश हातात घेऊन बघितलंय का तुम्ही, त्याचा फील घेतलाय कधी? घेतलाय ना. त्याच्यावरती असे छोटे छोटे काटे लाईक स्ट्रक्चर आहे, पण अगदी टोचणारे नाही आहेत ते. दीज आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, असे हलके हलके आपल्याला दिसतात. स्टिफ स्ट्रक्चर आहेत, बट दे आर नॉट ॲक्च्युली स्पाइनी. आता ह्यांचा हॅबिटॅट, हॅबिटॅट इज एक्सक्लुसिव्हली मराईन. तर मला सांगा, कुठले कुठले फायलम आतापर्यंत आपण बघितले की जे फक्त मराईन आहेत? पॉरीफेरा? नाही, पॉरीफेरा फक्त मराईन नव्हते. पॉरीफेराचा एक फॉर्म आहे की जो सॉफ्ट वॉटर मध्ये, फ्रेश वॉटर मध्ये पण असतो. आठवा बरं, पहिल्यापासून पॉरीफेरा नव्हते, निडेरिया नव्हते, टिनोफोरा. हा, टिनोफोरा होते ना, टिनोफोरा वॉज एक्सक्लुसिव्हली मराईन, फक्त मराईन, राईट. तो बायोल्युमिनसन्स वगैरे दाखवतो, ते तो फायलम.
त्याच्यानंतर प्लॅटीहेल, निमाथेल, म्हणजे ॲस्केलमिंथस, ॲनलिडा, आर्थ्रोपोडा हे काहीच नाही. आणि एकायनोडर्म्स हे एक्सक्लुझिव्हली मराईन, फक्त मराईन, दे आर प्रेझेंट ओनली इन द सी वॉटर. असे क्वेश्चन तुम्हाला येणार की जे तुम्हाला विचारणार की आता हे बघा, डायरेक्ट तुम्हाला असं कोणी विचारणार नाही की एकायनोडर्माटाचे फीचर्स, म्हणजे दे आर, दे विल नॉट आस्क यू की ह्यातले पिक अप द फीचर ऑफ एकायनोडर्माटा, असा क्वेश्चन नाही विचारणार. दे वुड आस्क यू की चार फायलमची नावं देणार आणि त्यातलं ते विचारणार की पिक अप द फायलम विच आर एक्सक्लुझिव्हली मराईन, किंवा पिक अप द फायलम विच शोज रेडियल सिमेट्री, किंवा पिक अप द फायलम वेर इन विच कंटेन्स द रॅस्पिंग ऑर्गन कॉल रॅड्युला, असे क्वेश्चन विचारणार तुम्हाला. सो त्या अँगलने तुम्हाला तो अभ्यास करायचा. आता सिमेट्री, सगळ्यांना माहिती आहे स्टारफिशची सिमेट्री रेडियल असते, बरोबर. पण यांचा जो लार्वा आहे, लार्वल स्टेज, दे आर बायलॅटरल. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की लार्वल स्टेजमध्ये ते बायलॅटरल सिमेट्री दाखवतात आणि त्याच्यानंतर मग दे शो रेडियल सिमेट्री. यांचे जे बॉडी पार्ट्स असतात ना, दे आर अरेंज इन फाईव ऑर मल्टिपल्स ऑफ फाईव, पाच किंवा पाचच्या मल्टिपल्समध्ये. जनरली त्यांचे जे स्टारफिशचे जे हे असतात, रेज असतात, ते फाईव्ह किंवा मल्टिपल्स ऑफ फाईव्ह मध्ये अरेंज असतात. पाच किंवा जनरली आठ पण असू शकतात. जर्मलेट्स ट्रिप्लोब्लास्टिक. आता असा पण क्वेश्चन येतो की पिक अप द फायलम्स हू आर ट्रिप्लोब्लास्टिक, किंवा असे दहा, समजा एक सात आठ फायलमची नावं दिली आहेत आणि त्यांनी विचारलंय ह्यातले ट्रिप्लोब्लास्टिक फायलम किती आहेत, त्याचा नंबर सांगा. म्हणजे पॉरिफेरा, सिलेंटरेटा, पहिल्यापासून नॉन कॉर्डेट पूर्ण दहा फायलम, त्या दहा फायलमची नावं देतील आणि दे वुड आस्क यू पिक अप द ट्रिप्लोब्लास्टिक फायलम इन दिस अँड टेल द नंबर ऑफ द फायलम. तर असे पण क्वेश्चन्स असतात. सो जर्म लेअर्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टम विच स्टार्ट्स फ्रॉम प्लॅटीहेल्मिंथस. एक्सक्रिटरी सिस्टम, वेल डेव्हलप्ड एक्सक्रिटरी सिस्टम इज ॲबसेंट. ओके, आता मला सांगा, मराईन ॲनिमल्स आहेत ना हे, मराईन ॲनिमल्स, तर यांचा किंवा हे पाण्यात राहतात, तर यांचा जो नायट्रोजनस वेस्ट असतो ना, नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट इज अमोनिया, इज अमोनिया. आणि कारण अमोनियाला एक्सक्रीट करण्यासाठी जास्त वॉटर लागतं, सो जनरली दीज ॲनिमल्स लिव्हिंग इन वॉटर, दे हॅव अमोनिया ॲज द ॲज देअर एक्सक्रिटरी वेस्ट. अँड नायट्रोजनस वेस्ट म्हणजे अमोनिया कॅन बी डिफ्यूज्ड आउट थ्रू द गिल्स. सो गिल्समधनं, गिल्स असतात त्यांना, त्यांच्या बॉडीमध्ये, अँड त्या गिल्स थ्रू ते एक्सक्रीट करू शकतात दिस नायट्रोजनस वेस्ट. प्रॉपर वेल डेव्हलप्ड एक्सक्रिटरी ऑर्गन्स नाही आहे त्यांच्याकडे. डायजेस्टिव्ह सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, यांची डायजेस्टिव्ह सिस्टम असते कम्प्लीट विथ माउथ ऑन द लोअर साईड अँड एनस ऑन द अप्पर साईड, म्हणजे वेंट्रली माउथ आणि डॉर्सली ॲनस, वेंट्रल साईडला माउथ आणि डॉर्सल साईडला ॲनस, असं ह्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. इट इज कम्प्लीट कारण दोन्ही ओपनिंग्स आहेत. बॉडी कॅव्हिटी, दे आर ट्रू सिलोमेट्स स्टार्टिंग फ्रॉम ॲनलिड्स, सगळे ट्रू सिलोमेट्स आहेत. ऑलराईट, इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांना? कोणाला काही डाऊट्स आहेत इथपर्यंत? नो मॅम. मॅम, हा बोल हर्ष. वेंट्रल साईडला हे म्हणजे माउथ आहे आणि डॉर्सल साईडला ॲनस आहे, राईट? पण कुकुंबरचं हॉरिझॉन्टल असतं, म्हणजे त्याचं माउथ पुढे असतं मग आणि ॲनस मागे असतं, मग आपण वरखाली कसं म्हणू शकतो? आणि सी अर्चिन मध्ये पण असं म्हणजे ते सर्कल असतात, मग आपण कसं डिफाईन करू शकतो की वरती माउथ आहे खाली? नाही, आता हे कसं आहे माहितीये का, हे थोडं जनरलाइज्ड आहे. आता एकायनोडर्म्स मध्ये जनरली त्यांनी ह्याच्या दृष्टीने सांगितलंय, त्यांनी स्टारफिश किंवा सी स्टार्स की जे हॉरिझॉन्टल आहेत, त्यांचा बॉडी सरफेस डॉर्सो वेंट्रली फ्लॅट आहे, त्या बेसिसवरती त्यांनी सांगितले. प्रत्येक ॲनिमलचं थोडं थोडं चेंज होणार आहे याच्यामध्ये, इट्स अ जनरल कॅरेक्टर. ओके मॅम.
ओके, जनरल कॅरेक्टर्स मध्ये येतं हे सगळं. प्रत्येक ॲनिमलची थोडी थोडी स्पेशालिटी वेगळी असतेच. आता तुम्हाला हे त्याचा डायग्राम पण दाखवते मी, म्हणजे लक्षात येतील गोष्टी. ओके, आता सर्वात महत्वाचं फीचर फायलम एकायनोडर्माटामध्ये काय आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. तर दे कंटेन दिस वॉटर वॅस्क्युलर सिस्टम विच इज कॉल्ड ॲज ॲम्ब्युलॅक्रल सिस्टम. वॉटर वॅस्क्युलर किंवा ॲम्ब्युलॅक्रल सिस्टम. वॉटर वॅस्क्युलर सिस्टम हेल्प्स इन लोकोमोशन, कॅप्चर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड रेस्पिरेशन. सगळं या वॉटर वॅस्क्युलर सिस्टममध्ये होतं. आता तुम्हाला हा डायग्राम दिसतो इथे, नीट बघा डायग्राम. ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एक ओपनिंग आहे इथे. मी जरा वेगळा हे यूज करते. हे दिसतंय तुम्हाला गोल ओपनिंग, हे दिस पार्ट, याला आपण म्हणतो मॅड्रीपोराइट. मॅड्रीपोराइट हे एक ओपनिंग आहे. आणि ही दिसते खाली, ही रिंग आहे. रिंग, दिस इज कॉल्ड ॲज अ रिंग कॅनाल. ओके, त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर दिसत आहेत गोल गोल, हे ऑल दिस इज कॉल्ड ॲज द ट्यूब फिट. ह्याला म्हणतो आपण ट्यूब फिट. आता सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, या मॅड्रीपोराइट ओपनिंगमधून पाणी येतं. वॉटर एंटर्स इन टू दिस मॅड्रीपोराइट. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, वॉटर आत जातं. नंतर वॉटर या रिंग कॅनॉलमधनं जातं. या रिंग कॅनॉल्समधनं नंतर पाणी या ट्यूब फिटकडे जातं, ट्यूब फिटकडे. आणि त्या वॉटरच्या प्रेशरमुळे हा ट्यूब फिट हालतो. म्हणजे हा ॲनिमल जो आहे स्टारफिश, इट कॅन मूव विथ द हेल्प ऑफ द प्रेशर ऑफ वॉटर क्रिएटेड इन साईड द ट्यूब फिट. क्रिएटेड इन साईड द ट्यूब फिट, परत एकदा सांगते. मॅड्रीपोराइट हा एक कॅनल आहे वॉटरचा, तिथून पाणी आत जातं. इथून पाणी या रिंग कॅनॉलमध्ये जातं. या रिंग कॅनॉलमधून पाणी इकडं जातं, मध्ये रेडियल कॅनॉल्स, आणि ह्या ट्यूब फिटमध्ये जातं. आणि त्या वॉटरच्या प्रेशरमुळे तो स्टारफिश पुढे 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 हलू शकतो. परत पाणी बाहेर पडताना पण मॅड्रीपोराइटमधूनच बाहेर पडतं. सो एंटर पण करतं आणि नंतर मूवमेंट इट, म्हणजे वॉटरच्या येण्या जाण्यामुळे तो स्टारफिशची मूवमेंट होते. आणि त्याच पाण्याबरोबर, म्हणजे ही पूर्ण वॉटर वॅस्क्युलर सिस्टममुळे लोकोमोशन होतं. कॅप्चर म्हणजे सेल, द ॲनिमल कॅन कॅप्चर इट स्प्रे, इट कॅन हेल्प इन द ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड इट कॅन ऑल्सो हेल्प इन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. समजलंय का इथपर्यंत सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. ठीक आहे. सो दीज कॅनल्स आर लाईक नेटवर्क, पाईपचे नेटवर्क्स आहेत पूर्ण, की जे सगळ्या बॉडीमध्ये पसरतात. आणि इट कॅन हेल्प इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूट्रियंट्स वगैरे सगळं. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ द स्टारफिश. सो परफोरेटेड प्लेट कॉल्ड मॅड्रीपोराइट. परफोरेटेड म्हणजे ह्याच्यामध्ये पोर्स आहेत, परफोरेशन्स म्हणजे होल्स आहेत. परफोरेटेड प्लेट इज प्रेझेंट विच अलाउज वॉटर टू फ्लो इन द सिस्टम. स्टारफिश एकायनोडर्मा डर्म्समध्ये सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे दे आर युनिसेक्शुअल, किंवा आपण म्हणतो डायोशियस. डायोशियस आहेत पण रिप्रोडक्शन इज सेक्शुअल, सेक्शुअल रिप्रोडक्शन अकर्स. ह्यांच्यामध्ये काही फॉर्म्स असेक्शुअली पण रिप्रोड्यूस करू शकतात, असेक्शुअली बाय सेल्फ डिव्हिजन. सो सम फॉर्म्स कॅन डिवाइड असेक्शुअली. फर्टिलायझेशन अकर्स आउटसाइड द बॉडी विच इज एक्सटर्नल. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट विथ अ फ्री स्विमिंग लार्वा. ह्यांचा लार्वा कसा आहे मला सांगा, सिमेट्री कशी होती लार्वाची?
बायलैटरल करेक्ट. सो लार्वास तो सीलिएटेड बायलैटरली सिमेट्रिकल, अंडरगोज मेटामॉर्फोसिस चेंज एंड इट चेंजेस इनटू रेडियली सिमेट्रिकल एडल्ट, म्हणजे पूर्ण चेंज होऊन तो लार्वा ॲडल्ट फॉर्ममध्ये डेव्हलप होतो. आता हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्याचं, रीजनरेशन इज वेल मार्क्ड. रीजनरेशन म्हणजे काय मला सांगा बरं, रीजनरेशन कशा कशामध्ये दिसतं आपल्याला? प्लॅनेरिया 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 आपल्याला रीजनरेशन माहिती आहे का, पॉरिफेरामध्ये पण दिसतं. हायड्रा शोज म्हणजे सिलेंड्रेट्स शो अ व्हेरी गुड कपॅसिटी, व्हेरी गुड कपॅसिटी ऑफ रिजनरेशन. त्याच्यानंतर तिसरा फायलम कुठला आहे आपला, प्लॅटी हेल्मिंथस मधला प्लॅनेरिया टेपवर्म शोज अ व्हेरी गुड कपॅसिटी ऑफ रिजनरेशन. त्याच्यानंतर एकायनोडर्माटा म्हणजे जर का स्टारफिशचा एखादा फिन त्याचा तुटला तर साधारण 1-7 महिन्यात तो फिन रिजनरेट करू शकतो. सो इट हॅज अ व्हेरी मार्क्ड किंवा गुड कपॅसिटी ऑफ रिजनरेशन, इट इज ऑब्झर्व इन द एकायनोडर्म्स. ओके, सो आता हे आपण बघूया ह्याचे एक्झाम्पल सगळे. तर हा आहे पहिला, हा दिस इज द स्टारफिश की जो आपला नॉर्मल तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बघितला असेल, ॲस्टेरियास विच आर कॉल्ड ॲज ॲस्टेरियास ऑर स्टारफिश. आता हा डायग्रॅम NCERT मध्ये दिला आहे त्यांनी विथ द नेम ऑफ ॲस्टेरियास. त्याच्यानंतर एकायनस, एकायनस इज सी अर्चिन, सी अर्चिन आपल्याला असा दिसतो काटेरी काटेरी स्ट्रक्चर. आणि आता हे पण आहेत की ह्याचे एकायनोडर्म जे असतात ना दे आर व्हेरी कलरफुल, म्हणजे ओरिजिनली जर तुम्ही बघितले ना तर लिटरली हे असेच दिसतात, इतके सुंदर दिसतात, कलरफुल दिसतात एकदम. अँटीडॉन इज सी लिली, हा बघा हा सी लिली, इट लुक्स लाईक लिली. कर्क्युमेरिया इज सी ककुंबर, आणि हा सी ककुंबर आम्ही ॲक्च्युली जेव्हा आम्ही ह्याला गेलो होतो एका खाडीवरती गेलो होतो मला वाटतं सिंधुदुर्गला वगैरे, तर तेव्हा त्या खाडीमध्ये हे असे सी ककुंबर्स आम्ही पकडले होते अँड ते लिटरली एकदम असे स्लाइमी आणि जसे जसे ककुंबर जशी काकडी असते ना तसेच, फक्त ह्याचा पूर्ण ब्लॅक असतात ते, फुल ब्लॅक कलर आणि असे मॉइस्ट आणि असे गिळगिळीत असतात, तर दे आर सी ककुंबर्स. ऑफियुरा म्हणजे हा दिस इज कॉल्ड ॲज ब्रिटल स्टार. आता या नावावरूनच आपल्याला कळतं की त्याला ब्रिटल का म्हणत असेल, कारण बघा ना तो किती नाजूक आहे. ब्रिटल स्टार एकदम छान रंग असतात त्याचे, कलरफुल पण दे आर ब्रिटल, सो दे आर कॉल्ड ॲज ब्रिटल स्टार्स. ओके, सो हे झालं सगळं आपलं एकायनो डर्मॅटा. आता ह्याच्यावरती तुम्हाला दिसतात की हे स्पाईन्स आहेत, ॲक्च्युली हे स्पाइन्स आहेत कॅल्कॅरियस स्पाइन्स की जे थोडे काटेरी काटेरी आहेत, किंवा हे सी लिलीवरती पण हे स्पाइन्स आहेत, हे पण काटेरी आहेत. ओके, कळलं सगळ्यांना एकायनोडर्माटा? हो मॅम. हो मॅम. कोणाला डाऊट्स काय? एकदा रिवाइज करू आपण एकायनोडर्माटा. काय काय होतं त्याचे फीचर्स? एकायनॉस म्हणजे काय? स्पाइनी. स्पाइनी बरोबर. डर्मा म्हणजे बॉडी. डर्मा म्हणजे स्किन. एकायना स्पाइनी डर्मा स्किन. राहतात कुठे हे ॲनिमल्स? एक्सक्लुसिव्हली मराईन. एक्सक्लुसिव्हली मराईन करेक्ट. त्याच्यानंतर मग आपण बघितलं की ह्यांचं स्पेशल फीचर काय, स्पेशल फीचर काय असतात, त्यांना लोकोमोशन कसे करतात ते? कुठले? हेल्प ऑफ ट्यूब फीट. हा करेक्ट, ट्यूब फीट असतात. आणि त्या ट्यूब फीट मध्ये त्यांना ट्यूब फीट त्यांच्या ट्यूब फीट थ्रू लोकोमोशन करण्यासाठी त्यांच्यामध्ये आधी वॉटर एंटर करावं लागतं, राईट? आणि ते वॉटर कसं एंटर करतं त्यांच्या बॉडीमध्ये? वॉटर एंटर्स थ्रू अँड ओपनिंग, याला आपण काय म्हणतो?
हां रिंग कॅनल, पण हे मॅड्रिपोराइट आहे. मॅड्रिपोराइट मधून पाणी आत येतं, रिंग कॅनल मध्ये जातं, रिंग कॅनल मधून मग रेडियल कॅनल मध्ये जातं आणि या ट्यूब फिट मध्ये जातं. आणि मग ट्यूब फिट हेल्प्स इन टू कॅप्चर द फूड, लोकोमोशन, ट्रान्सपोर्ट आणि रेस्पिरेशन सगळ्यासाठी हे ट्यूब फिट हेल्प करते. इट इज कॉल्ड ॲज वॉटर वॅस्क्युलर सिस्टम किंवा ॲम्ब्युलॅक्रल सिस्टम, दोन्हीचे एकच नाव आहेत. त्याच्यानंतर मग हे युनिसेक्शुअल असतात, रिप्रोडक्शन सेक्शुअल असतं, फर्टिलायझेशन एक्सटर्नल, डेव्हलपमेंट थ्रू लार्वा, रिजनरेशन कपॅसिटी इज व्हेरी हाय. आता मला सांगा ह्याचे कुठले कॅरेक्टर्स आहेत की जे बाकीच्यांसारखे आहेत? म्हणजे आपले सगळे जे पहिले कॅरेक्टर्स होते ना, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री कशी असते? बायलॅटरल सिमेट्री असते लार्वा स्टेजला आणि नंतर अडल्ट स्टेजला ती रेडियल होऊन जाते. बरोबर, अडल्ट रेडियल असते. अजून टिप्रोब्लास्टिक सिलोमेट, हा सेक्शुअल रिप्रोडक्शन, येस सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात ते. बरोबर, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कशी असते? ऑर्गन लेवल, ऑर्गन सिस्टम, येस ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बरोबर, रेडियल सिमेट्री, ऑर्गन सिस्टम, ट्रिप्लोब्लास्टिक आणि यूसिलोमेट हे तर बाय डिफॉल्ट पॉइंट आहेतच त्यांचे. त्याच्यानंतर वेल मार्क्ड रिजनरेशन, हा येस वेल मार्क रिजनरेशन ऍबिलिटी. आणि एक्सिटरी सिस्टम असते का यांना? ऍबसेंट, ऍबसेंट आहे. फर्टिलायझेशन एक्सटर्नल होतं, ठीक आहे. रेस्पिरेशन टेक प्लेस थ्रू गिल्स, काय 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 काय, व्हॉट टू किल व्हॉट, रेस्पिरेशन टेक प्लेस बाय बॉडी सरफेस किंवा गिल्स. हा बॉडी सरफेस किंवा गिल्स, करेक्ट. आणि एक्सिटरी प्रोडक्ट त्यांचा असतो अमोनिया, ठीक आहे. सो मला असं वाटतं हे तुम्हाला कळलेलं असेल. आता आपण जातोय नेक्स्ट फायलम कडे, दॅट इज फायलम हेमीकॉर्डेटा. ओके, आता फायलम हेमीकॉर्डेटा. तर हेमीकॉर्डेटा येस, आता हेमीकॉर्डेटा, हेमी म्हणजे काय? हेमी म्हणजे हाफ, हेमी इज हाफ. सो अर्लियर दे वर क्लासिफाइड अंडर कॉर्डेटा. जे पहिल्यांदा त्यांना जेव्हा क्लासिफाय केलं तेव्हा त्यांना क्लासिफाय केलं गेलं सब फायलम कॉर्डेट्सच्या अंडर. पण नंतर त्यांचे जनरल कॅरेक्टर्स बघितले गेले आणि जनरल कॅरेक्टर्स बघितल्या गेल्यावर त्यांना परत नॉन कॉर्डेट्समध्ये क्लासिफाय केलं गेलं. ओके, आता येईल आवाज सानिका. सो हेमीकॉर्डेटा आर हाफ कॉर्डेट्स आणि त्यांना आधी क्लासिफाय केलं गेलं कॉर्डेटामध्ये, मग त्यांचे जनरल ऑर्गनायझेशन कन्सिडर केल्यावर दे आर क्लासिफाईड अंडर नॉन कॉर्डेट्स. हा लास्ट नॉन कॉर्डेट फायल आहे आपला, दॅट इज हेमीकॉर्डेटा. आता ह्यांचा हॅबिटॅट, हे पण एक्सक्लुझिव्हली मराईन असतात. ओके, लाईक आपण बघितले स्टारफिश म्हणजे एकायनोडर्म्स आणि टिनोफोरा सारखे, दे लिव्ह इन द बरोज. बरोज म्हणजे ते समुद्राच्या तळाशी राहतात आणि समुद्राच्या तळाशी ते हे करतात, बरोज तयार करतात आणि त्या बरोजमध्ये राहतात.
साधारण एक एक मीटर वगैरेचे साधारण हे ॲनिमल्स असतात, 1 to 2 meters इन लेंथ. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, अगेन ऑर्गन सिस्टम लाईक ऑल ॲनिमल्स. सिमेट्री इज बायलॅटरल, जर्म लेअर्स आर ट्रिप्लो ब्लास्टिक. ओके, आता हेमिकॉर्डेट्स मध्ये बॉडी डिव्हिजन जे असतात, बॉडी कॅव्हिटी इज यू सिलोमेट. बॉडी इज सिलेंड्रिकल, तर हे तुम्हाला दिसतं की बॉडी शेप कसा आहे, सिलेंड्रिकल आहे. आणि दिस बॉडी इज डिवायडेड इन टू 3 parts. तर बॉडीचे 3 parts कुठले? तर बॉडीचे 3 parts येतात. फर्स्ट अँटीरियर म्हणजे पुढचा, प्रोबॉसिस. सेकंड येते कॉलर, आणि ही पूर्ण जी दिसते ना, दिस इज द ट्रंक. प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक, ही पूर्ण ट्रंक. तर ह्यांना आपण हाफ कॉर्डेट्स म्हणतो. नाव तर त्यांनी तसंच ठेवलं आहे फायलमचं, कारण नोटोकॉर्ड जे असते ना, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबॉसिस रिजन. इन द एम्ब्रियॉनिक स्टेज नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबॉसिस रिजन. दॅट इज वाय दे वर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेट्स. ओके, सो 3 parts आहेत बॉडीचे, प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक. बॉडी त्यांची सॉफ्ट आहे, वर्म लाईक आहे, सो दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲकॉन वर्म्स. याला आपण ॲकॉन वर्म्स असं पण म्हणतो किंवा टंग वर्म्स असं पण म्हणतो, कारण त्यांची बॉडी वर्म लाईक आहे. सर्क्युलेटरी सिस्टम इज ऑफ ओपन टाईप. रेस्पिरेशन अकर्स थ्रू गिल्स. सो इकडे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे गिल्स आहेत, गिल पोर्स आहेत, गिल पोर्स. सो ह्याच्यातून ते रेस्पायर करू शकतात. एक्सक्रिटरी ऑर्गन, आता एक्सक्रिशन कसं होतं, एक्सक्रिटरी ऑर्गन इज कॉल्ड ॲज प्रोबॉसिस ग्लँड, विच इज प्रेझेंट इन द प्रोबॉसिस. सो त्यांचा बॉडीचा जो अप्पर पार्ट आहे, अप्पर रिजन, अँटीरियर रिजन, प्रोबॉसिस, इकडे एक स्ट्रक्चर असतं. प्रोबॉसिस ग्लँड म्हणजे काय, तर देर इज सम स्ट्रक्चर लाईक ग्लॉमेरुलस. ग्लॉमेरुलस आठवत आहे का तुम्हाला, आपला जसा नेफ्रॉनचा जो कपशेप्ड एंड आहे त्याच्या आतमध्ये जे नेटवर्क आहे त्याला आपण ग्लॉमेरुलस म्हणतो. सो इट इज अ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज विच आर फंक्शनिंग ॲज एक्सक्रिटरी ऑर्गन, आणि इट टेक्स पार्ट इन एक्सक्रिशन. त्याच्यानंतर आता ह्यांचा पण एक्सक्रिटरी प्रोडक्ट असणार आहे अमोनिया, बिकॉज अगेन इट इज दीज आर द ॲनिमल्स विच लिव्ह इन द वॉटर. आता हा खातो काय, वेअर, व्हॉट डज इट ईट. तर इट ईट्स, इट फीड्स ऑन ऑर्गॅनिक मॅटर इंजेस्टेड अलॉंग विथ द सँड, कारण हा बरोस करून राहतो, समुद्राच्या तळाशी राहतो. सो त्यांच्या जे काही ऑर्गॅनिक मॅटर किंवा जे काही ॲनिमल्स किंवा छोटे छोटे पीसेस असणार आहेत फूडचे, इट इज इंजेस्टिंग इट अलॉंग विथ द सँड. ह्यांच्यामध्ये पण सेक्सेस आर सेपरेट. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. एक्झाम्पल बॅलानोग्लॉसिस किंवा सॅकोग्लॉसिस. सो मागचा जो तुम्हाला डायग्रॅम दाखवला दॅट वॉज बॅलानोग्लॉसिस, आणि हा जो काही वर्म आहे दॅट इज कॉल्ड ॲज सॅकोग्लॉसिस. ठीक आहे, सो हे झालं पूर्ण आपलं फायलम हेमिकॉर्डेटा, विच आर कॉल्ड ॲज द हाफ कॉर्डेट्स. डायग्राम एकदा परत एकदा बघून घेऊया. प्रोबॉसिस आहे, कॉलर आहे, आणि ही पूर्ण ट्रंक आहे. ह्याच्यामध्ये यू कॅन ऑब्झर्व की ह्याच्यामध्ये देर इज हिपॅटिक रिजन, आणि हिपॅटिक रिजन म्हणजे हा पूर्ण जो रिजन आहे ना, दिस इज द इंटेस्टाईन ऑफ दॅट ॲनिमल.
हिपैटिक सीका इज अ पार्ट ऑफ द इंटेस्टाइन विच इज हेल्पिंग इन द प्रोसेस ऑफ ऍब्झॉर्प्शन. त्याच्यानंतर मग थोडंसं अजून पुढे गेलं की यू विल ऑब्झर्व द ॲनस आणि इथे माउथ. ऍक्च्युली कॉलर, या कॉलर रिजनमध्ये माउथ प्रेझेंट आहे. इट इज अ मस्क्युलर रिजन विच इज बेअरिंग द माउथ वेंट्रली, म्हणजे ह्याच्या खाली कॉलर रिजनच्या खाली त्याचा माउथ आहे. अँड दिस इज अ टंग लाईक आउट ग्रोथ, देअरफोर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टंग वर्म, किंवा त्याला आपण म्हणतो ॲकॉन वर्म्स. ठीक आहे. अँड नंतर दे विल रेस्पायर विथ द हेल्प ऑफ द गिल्स. ओके, आलंय लक्षात सगळ्यांच्या हेमिकॉर्डेटा? येस मॅम. कोणाला काही डाऊट्स क्वेश्चन इथपर्यंत? आहेत का सगळे जागेवर? गेले ब्रेकफास्ट करायला? हॅलो. आहे मॅम, आहे. आहे ना? तुम्ही बोलला नाहीत ना, की मला असं वाटतं अरे कुठं गेले फिरायला. बरं, डाऊट्स आहेत का काही? नो. ओके. आज स्नेहल का बोलत नाहीये? स्नेहल नाहीये का मीटिंग मध्ये? कुठे गेली स्नेहल? आहे, दिसती तर खरं. आहे मॅम. का बरं नाही का तुला? बरं आहे ना? हो मॅम. तुझा आवाजच येत नाहीये. आज मैथिली पण शांत आहे, स्नेहल शांत आहे. सिद्धी काय माहिती कुठे? सिद्धी आहेस का जागेवर तू? मॅम आता मीच बोलले. तूच बोलली का? बर. अजून कोण कोण आहे? यशचा आवाज येत नाहीये. स्वयं, केदार आहेस का? गेले ब्रेकफास्ट करायला. गेले केदार, स्वयं, यश. स्टार्टिंग बसलंच आहे. हा, तुझा आवाज आला मला आधी. बरोबर आहे. ओके. अच्छा, तू पण आहेस का स्वयं? बर. ओके, ठीक आहे. चला आता आपण स्टार्ट करूया फायलम कॉर्डेटा. खूप हेवी नाही होते ना रे एकदम एवढे सगळे फायलम? नाही मॅम. नाही मॅम. ठीक आहे. एक काम करूयात आपण, आपण उद्या पण हा लेक्चर घेऊन हे संपवून टाकूया ॲनिमल किंगडम. चालेल का सगळ्यांना? हो मॅम. कारण आपल्याला थोडस संपवायला लागणार आहे. कोण आता? अवंतिका मॅम इव्हिनिंगला घेणार आहे का लेक्चर? असं काही ठरवलं नाही खरं कधी घ्यायचं वगैरे. तुम्ही केव्हा जेव्हा फ्री असाल. आता मला माहित नाही, कदाचित अलगेश सरांचे पण लेक्चर्स असतील उद्या, तर त्यांच्या मागे पुढे घेईन मग, म्हणजे मग सोपं पडेल. तुम्ही तुमचे बाकीच्या मला सांगा, नीटचे वगैरे लेक्चर्स आहेत का बाकीचे? केमिस्ट्री, फिजिक्स, काय काय काय? आम्ही अलगेश सरांचे लेक्चर नाही अटेंड करत, कारण ते सीईटी बेस्ड पद्धत ना. आम्ही मग ते जगदीश सरांचा लेक्चर करतो आणि त्यानंतर दुशान सरांचा. हा नाही रे, पण बाकीचे आहेत ना ज्यांचं मॅथ्स पण आहे, म्हणजे माझंच मॅथ्स आहे मी म्हणतोय ना टीचर. आता जसं 9:30 वाजता मॅथ्स होणार ना, त्या जागी केमिस्ट्रीच होणार लेक्चर. अच्छा अच्छा. ओके ओके. एनसीईआरटी. ओके ओके. बर बर बर. जो वर ऑनलाईन आहे तो वर फक्त नीटचाच अभ्यास आहे. ऑफलाईन झालं की मग सीईटी बेस्ट. ओके ओके. बर बर. ठीक आहे ठीक आहे, चालेल. मग तुम्ही मला सांगा कन्व्हिनियंट. आपण असंच थोडस सकाळी 10 वाजता वगैरे असं पाहिजे तर घेऊन टाकूया. 10-11 वाजता मिकानो डर्माटाच्या नंतरचे नोट्स पाठवा ना. हो पाठवते. एकायनो डर्माटा पर्यंत आहेत का तुझ्याकडे? मॉलुस्का पर्यंत आहेत. मॉलुस्का पर्यंत आहेत ना. ठीक आहे, मग मी तुम्हाला हेच सेंड करते पीपीटी, ह्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल. त्याच्यावर मॅम. हा बोल मॅम. तुम्ही एलडीव्ही रेस्पिरेशन जो लेसन आहे ना, त्याचं फक्त क्रेप सायकल पर्यंत दिलंय. हो हो हो. पुढचं अगं द्यायचंय मला अजून. सध्या मी ना हे पीपीटी बनवते ना, सो मला ते कम्प्लीट करायला वेळच होत नाहीये. मी म्हटलं जरा हे पीपीटी केलं तर जरा थोडंसं फास्ट पण होतं, थोडंसं इंटरेस्टिंग पण होतं, म्हणून मग मी थोडं हे करते. तर झालं की तुम्हाला पाठवते. खूप बऱ्याच गोष्टी आहेत अगं, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत.
आहेत, एक एक झालं की तुम्हाला एक 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 सेंड करते मी. आणि आता ऑफलाईन सुरू झाल्यावर आपण एखादी टेस्ट पण थोडंसं घेऊन टाकूया. हो, फुल लेसनचे पाठवते श्रुती. टेस्ट पण मला सांगा एखादी कुठली ठेवायची असेल तर तसं पण आपण ठेवू शकतो. हा, पेज नंबर सांग ना मला हर्ष. जस्ट अ मिनिट मॅम, माझ्याकडे बुक नाही आहे, स्क्रीनशॉट आहे मी बघतो. हां, एकच मिनिट, मी पुढचं जस्ट ओपन करते कॉर्डेट्स. अरे हर्ष, MTG मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तर ज्या फक्त आपण ज्याचे ज्याचे क्वेश्चन्स आहेत ना, कारण ॲनिमल किंगडममध्ये बाहेरचं असं काही जास्त विचारत नाही, सो फार आपण बाहेर जाणार नाही आहे ॲनिमल किंगडममध्ये. खूप गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, सो जेवढं लागेल, जेवढे क्वेश्चन्स आहेत, एस्पेशली MTG चे क्वेश्चन जेवढे आहेत तेवढे, आणि त्याच्यात जे काय एक्स्ट्रा आहे तेवढंच आपण एक्स्ट्रा करूया. बाकीचं जे आहे ना NCERT ते तुम्ही पक्क पक्क करा. जे लागेल ते आपण एक्स्ट्रा करूया. ओके, सो आपण करतोय फायलम कॉर्डेटाचे जस्ट थोडेसे फीचर्स इंट्रोडक्शन घेऊ फक्त एक 5 मिनिटं अँड देन वी विल स्टॉप. तर फायलम कॉर्डेटामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेटा. सेकंड वी आर गोइंग टू सी डिफरन्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. थर्ड आपण बघतो आहे सब फायलम ऑफ कॉर्डेट्स. ओके, तर पहिलं जाऊयात आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेट्सकडे. अरे कुठं गेलं? हां, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डेटा. तर सर्वात महत्वाचं फीचर की कॉर्डेट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझन्स ऑफ नोटोकॉर्ड. तर नोटोकॉर्ड म्हणजे काय? नोटोकॉर्ड इज द डॉर्सल सपोर्टिंग रॉड. डॉर्सल सपोर्टिंग रॉड, ठीक आहे. डॉर्सल म्हणजे मागच्या बाजूला, सपोर्टिंग रॉड की जी व्हर्टिब्रेट्समध्ये हीच नोटोकॉर्ड व्हर्टिब्रल कॉलममध्ये कन्वर्ट होते, राईट. सो इट इज अ डॉर्सल सपोर्टिंग रॉड विच इज प्रेझेंट ऑन द अपर साईड टू विच मसल्स आर अटॅच्ड. त्याच्यानंतर कॉर्डेट्स ऑल्सो कंटेन अ डॉर्सल हॉलो. हॉलो म्हणजे पोकळ. डॉर्सल वरच्या बाजूला, डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड, ही पूर्ण नर्व कॉर्ड आहे. डॉर्सल साईडला आहे, हॉलो आहे म्हणजे पोकळ आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहेत की कॉर्डेट्समध्ये देर आर पेअर्ड फॅरिंजियल गिल्सलेट्स. सो हे सगळे फॅरिंग्स आहेत. फॅरिंग्स म्हणजे थ्रोट आहे त्यांचा, आणि इकडे सगळे गिल्सलेट्स आहेत.
फॅरिंजियल गिल स्लिट्स. गिल स्लिट्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. सिमेट्री, मोस्ट ऑफ द कॉर्डेट्स सिमेट्री विल बी बायलॅटरल. जर्मलेस ट्रिप्लोब्लास्टिक, सेम लाईक आपण नॉन कॉर्डेट्स केलं होतं, जर्मलेस ट्रिप्लोब्लास्टिक. बॉडी कॅव्हिटी सिलोमेट्स, कारण आता नॉन कॉर्डेटपासून कॉर्डेटमध्ये गेल्यानंतर थोडंसं आपण म्हणू शकतो की इव्होल्युशनमध्ये ॲडव्हान्समेंट आली आहे. सो बॉडी कॅव्हिटी इज सिलोमेट्स. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गन ऑर्गन ग्रेड म्हणजे कॅन्से ऑर्गन सिस्टम, ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन, कारण आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स पण प्रेझेंट असतात कॉर्डेट्समध्ये. सो ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. पोस्ट ॲनल टेल म्हणजे हे दिसतंय तुम्हाला, दिस इज द एनस आणि दिस इज द पोस्ट ॲनल. आता सगळ्यामध्ये काय ॲनल टेल नाही आहे, पण पोस्ट म्हणजे ॲनसच्या नंतर देर इज अ टेल. सर्क्युलेटरी सिस्टम इज क्लोज्ड म्हणजे ब्लड इज गोइंग टू फ्लो थ्रू द ब्लड वेसल्स. ओके, सो हे सगळे फीचर्स आपण परत एकदा बघूया. नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. नोटोकॉर्ड म्हणजे काय, की इट इज अ डॉर्सल सपोर्टिंग रॉड विच सपोर्ट्स द मसल्स. त्याच्यानंतर डॉर्सल म्हणजे वरच्या बाजूला, हॉलो म्हणजे पोकळ, नर्व कॉर्ड जशी आपली स्पायनल कॉर्ड असते. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे दिसत आहेत फॅरिंजियल गिल स्लिट्स पेअर्ड, कारण इकडे ह्या बाजूला एक आणि पलीकडच्या बाजूला एक आहे. पेअर्ड फॅरिंजियल गिल स्लिट्स सिमेट्री यांची असते बायलॅटरल. जर्म लेअर्स ट्रिप्लोब्लास्टिक सिलोमेट्स ऑर्गन ग्रेड. देर इज अ माउथ अँड ॲनस म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट कम्प्लीट आहे. पोस्ट ॲनल टेल आहे म्हणजे ॲनसच्या नंतर टेल आहे. सर्क्युलेटरी सिस्टम जी असते ती क्लोज्ड टाईपची असते. ठीक आहे, सो दीज आर द जनरल फीचर्स ऑफ द कॉर्डेट. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया की कॉर्डेट्स नॉन कॉर्डेट्समधला डिफरन्स, त्याचे सबफायलम, आणि उद्या आपण हा पूर्ण, जास्त नाहीच ॲक्च्युली, कमी आहे, एक तासात, एक ते दीड तासात आपलं हे संपून जाईल. सो उद्या आपण एवढं कम्प्लीट करून टाकूया. ठीक आहे, सो हा डायग्राम कळला आहे का सगळ्यांना? येस मॅम. ऑल राईट, सो मी इथं स्टॉप करते सेशन आपलं, कारण मुलं आता एंटर व्हायला लागलेत. ओके टीचर. ओके, चलो देन मी कळवते तुम्हाला टायमिंग, सरांची पण एकदा बोलते, टायमिंग कळवते, उद्या कम्प्लीट करून टाकू आपण. आणि मग तुम्हाला उद्या मॉर्निंगलाच ठेवते. हो मॅम, मॉर्निंगच ठेवा. हा मॉर्निंगच ठेवते, म्हणजे तुम्हाला दिवस पण पूर्ण रिकामा मिळतो. असाच एक थोडस 8-8:30 ला ठेवते, म्हणजे मग थोडस तुम्हाला झोपायचं असेल ठेवा. हा बरोबर, म्हणजे झोपायचं असेल तर झोपू शकता थोडा वेळ, आणि मग चालेल तसं करू आपण. ओके चलो देन, बाय एवरीवन, हॅव अ नाईस डे. बाय मॅम. बाय मॅम. बाय.
गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. गुड मॉर्निंग एवरीवन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. माइक एक्सेस आहे ना तुमच्याकडे? हो सर. आवाज ऐकायला येतोय ना? येस. हो सर. आजकाल बॅच खूप थंड पडली तुमची, हे जास्त बोलत नाही काही नाही. ऑफलाईन सुरू होते. हा सोमवारी होईल. मंगळवारी ना? काय काय? मंगळवारी ना? मंगळवारी काय? 1 तारखेला सुरू होणार आहे ना. हा म्हणजे मंडे सोमवारी सुरू करू. लाईक वीक ऑफलाईन मधून. बर कसे आहात? मस्त. बहुतेक थंडी थोडीशी जास्तच आहे की माझ्याच घरी वाजते काही माहित नाही. सो मे बी त्यामुळे अटेंडन्स पण कमी दिसतो. उठलेच नाहीत बरेच सारे मुलं. आणि ह्याचा काय संबंध? झोपत असाल ना आता खूप वेळ आजकाल तुम्ही. चलो 1-2-3 मिनिट वेट करतो. बघा मोस्टली आजचा लास्टचा लेक्चर असेल बहुतेक प्रोबॅबिलिटीचा, नाही का? जास्तीत जास्त उद्या. काय चालू आहे माहिती ना? आपलं बेस थेरम चालू आहे ना. आता बेस थेरम येतो की नाही ते माहित नाही आपल्याला, बट ऍटलीस्ट स्पेलिंग तरी आली पाहिजे. ओके बाकी बघून घेतो मी, नाही का? स्पेलिंग तरी करेक्टली आहे फक्त बेस थेरम. ठीक आहे. परमिटेशन कॉम्बिनेशनचा पहिला व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहणार होते बरोबर ना? नाही प्लेलिस्ट ऑलरेडी पाठवली ना बाबा तुम्ही. प्लेलिस्ट आहे ना ऑलरेडी आपली पीएनसीची? आता मी सेपरेटली पाठवू म्हणता का परत? हा ठीक आहे पाठवतो परत. पार आता एक काम करा, आज परमिटेशन कॉम्बिनेशनचा पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, 3 व्हिडिओज कम्प्लीट करून घ्या आज रात्रीपर्यंत. ओके म्हणजे आपलं सॅटर्डे संडे पर्यंत पी अँड सी पण संपलं पाहिजे. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की व्हिडिओज कसे पाहायचे असतात. 60 मिनिट्सचा जर का व्हिडिओ असेल बरोबर, सर एक डाउट होता, 3-60 वाला लास्ट वाला पोर्शन पाहायचा अँड देन रिपीट पाहते वेळी नोट्स काढायचे. हाच नेटवर्कचा इश्यू होता ऍक्च्युली थोडं. चलो कोण? ओके होस्ट मी. सर बोलो. सर ऍक्च्युली मी मॅथ्सचा एक लेक्चर करते सकाळी आणि दुपारी रेग्युलर. काय डाऊट आहे कोणाचा? हॅलो सर. Yes, मी थोडस लाईक चेंज करतो नेटवर्क.
माझा आवाज येतोय का आता व्यवस्थित? हो सर येतोय. आधी नव्हता येत का? ब्रेक होत होता का? हो सर. आय होप आता सर्व काही क्लिअर असेल व्यवस्थित. ठीक आहे, तर चलो लेक्चर स्टार्ट करूया. बेस थेरम लाईक जो काही बाकी आपला एक्सरसाइज नंबर 9.4 लास्टचा शेवटचा एक्सरसाइज आहे आपला तो. ओके, तो मी आता इथे स्टार्ट करतो. ठीक आहे, त्यातले बोलते एक दोन क्वेश्चन काल केलीत आपण. बोला. हा बोल ना. तर एकच फक्त मी मॅथ्सचा लेक्चर करते सकाळी आणि बाकीचं फिजिक्स केमिस्ट्री दुपारी करते. तर फक्त एक विचारायचं होतं केमिस्ट्रीचं म्हणजे कुठल्या एक्झॅक्टली केमिस्ट्रीची लिंक आहे, कारण की मॅथ्स नंतरच केमिस्ट्री प्रार्थना मॅमचा सुरू होतो का दुसरी लिंक आहे त्याच्यात अटेंड करा? नाही नाही, मॅथ्स नंतरच केमिस्ट्री चालू, त्याच लिंक वरती करू. जगदीश सर असते. एक मिनिट, प्रार्थना मॅमचा दुसरा लिंक आहे, चिंचवड रेग्युलरच्या ग्रुप मध्ये ऍड होतो. चिंचवड रेग्युलर नाही, मला केलं म्हण सरांनी काल ऍड, फक्त ते अख्खी लिंक आली ना, तर त्याच्यात प्रार्थना मॅमचं पण होतं आणि म्हणजे जगदीश सरांचं पण होतं म्हणून विचारलं. फर्स्ट लिंक वरती माझं लेक्चर करशील, सेकंड लिंक वरती प्रार्थना मॅमचं लेक्चर करायचं. ठीक आहे, ओके ओके. चलो पहा मुलांनो, आपण बेस थेरम करतोय, तर बेस थेरमचा मी स्टेटमेंट परत एक वेळ सांगतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे ए पण झाला पाहिजे अँड बी पण झाला पाहिजे, म्हणजे ए होण्याची प्रोबॅबिलिटी इंटू बी होण्याची प्रोबॅबिलिटी गिव्हन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. तुम्हाला समजलं का? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मीन्स व्हॉट? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिव्हन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. समजलं का? ए आणि बी दोन्ही झालं पाहिजे, सो ए झालं पाहिजे अँड देन त्याच्यानंतर बी झालं पाहिजे गिव्हन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड. आता सांगा बरं सर्वांनी, बेस थेरम काय असतो? कोणी सांगेल का माईक ऑन करून काय असतो बेस थेरमचा फॉर्म्युला? असा असतो का, प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिव्हन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. हे पटतंय का रे? हा तिकडे जाऊन डिवाइड होतो. हा तो आपला थिअरम आहे, हा तो आपला फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला पाठ पाहिजे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. माइक ऑफ ठेवाल प्लीज. ओके, मी परत सांगतो, हा तो फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला पाठ पाहिजे. पाठ करण्याचा खूप सोपा वे आहे, सरळ सोपा वे. प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिव्हन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड, इथे जे दोघे असतात ना त्या दोघांचं ए आणि बी च इथे करायचं असतं इंटरसेक्शन. माइक ऑफ ठेवाल. हा परत सांगतो, इथे जे दोघे आहेत ना त्या दोघांचं इथे इंटरसेक्शन करायचं असतं. डिवाइड बाय मध्ये काय असतो माहिती का? जो इथे खालती असतो ना तोच इथे खालती असतो, त्याचीच प्रोबेबिलिटी खालती घ्यायची सरळ सरळ. तर हा बेसिकली आपला फॉर्म्युला आहे. प्रोबेबिलिटी ऑफ बी गिव्हन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड, प्रोबेबिलिटी ऑफ बी गिव्हन दॅट ए हॅज ऑलरेडी ऑकर्ड इज इक्वल टू प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, या दोघांचं इंटरसेक्शन करायचं, डिवाइड बाय तो खाली जो आहे तोच खाली तिथे ऍज इट इज कॉपी करायचा, खालती प्रोबेबिलिटी ऑफ ए लिहून टाकायचं सरळ सरळ. आता पहा पुढे. आता मी हे सर्व रब करतोय आणि आता क्वेश्चन थोडस वाचूया आपण. पहा क्वेश्चन काय म्हणतोय. वर्किंग वुमन्स हॉस्टेल आहे टाउन मध्ये, 75% आर फ्रॉम नेबरिंग टाउन. हे पहा एक टाउन आहे आपलं. ओके, आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का, 75% हे नेबरिंग टाउन मधले अँड 25% हे त्याच टाउन मध्ये. पा, देर इज अ वर्किंग वुमन्स हॉस्टेल इन अ टाउन वेअर 75% आर फ्रॉम नेबरिंग टाउन, म्हणजे त्या हॉस्टेलमध्ये शेजारच्या टाउन मधून 75% वुमेन आहेत आणि बाकीचे आहेत ते सेम त्याच टाउन मध्ये, म्हणजे 25% त्याच टाउन मध्ये ना. ठीक आहे ना, चलो ओके. 48% ऑफ वुमन ओके हु हेल फ्रॉम सेम टाउन आर ग्रॅज्युएट्स, म्हणजे सेम टाउन मधले जे आहेत ना, सेम टाउन मधले जे वुमेन आहेत ना, तर त्याच्यातले पण 48% ग्रॅज्युएट्स आहेत. बरोबर, सेम टाउन मधले जे 25% वुमेन आहेत, काही आहेत त्याच टाउन मधले त्या हॉस्टेलमध्ये, त्यांच्यातले 48% ग्रॅज्युएट आहेत आणि जे बाहेरून येणारे आहेत ना त्यांच्यातले 83% ग्रॅज्युएट्स आहेत. पहा ना इथे दिलं त्याने, अँड ग्रॅज्युएट्स अँड 83% ऑफ वुमेन हु हॅव कम फ्रॉम ओके नेबरिंग टाउन
आर ऑल्सो ग्रॅज्युएट्स. म्हणजे नेबरिंग टाउन मधून जे विमेन येतात त्यातले 83% ग्रॅज्युएट्स आहेत. बाहेरून जे येतात ते थोडेसे जास्त शिकलेले. फाइंड प्रोबेबिलिटी दॅट अ वुमन सिलेक्टेड ऍट रॅन्डम ओके इज अ ग्रॅज्युएट फ्रॉम द सेम टाउन. म्हणजे काय माहिती का की वी नीड टू फाइंड प्रोबेबिलिटी दॅट वुमन इज फ्रॉम सेम टाउन. बाबा ती वुमन जी आहे ती सेम त्याच टाउनची आहे. गिव्हन दॅट शी इज अ ग्रॅज्युएट काय म्हणतात फाइंड प्रोबेबिलिटी दॅट वुमन सिलेक्टेड ऍट रॅन्डम इज अ ग्रॅज्युएट फ्रॉम सेम टाउन इज अ ग्रॅज्युएट फ्रॉम सेम टाउन. हे विचारण्यात आलेलं आहे. व्हॉइस ब्रेक होतं का माझा थोडा होतो. तुम्हाला असं वाटतं का की वुमेन सिलेक्टेड इज फ्रॉम आणि ती ग्रॅज्युएट आहे याची प्रोबेबिलिटी विचारली तर याची प्रोबेबिलिटी तर दिली आहे. सेम टाउन वाला ग्रॅज्युएट असण्याची प्रोबेबिलिटी 48% आहे याची प्रोबेबिलिटी नाही विचारली त्यांनी. तुम्हाला समजलं का? ए आवाज ब्रेक होतोय का आत्ताही? सर थोडा होतोय. ठीक आहे ना एक दोन मिनिट थांबाल मी होईल स्टेबल थोडस. हा क्वेश्चन समजून घेणे आणि इनपुट डेटा लिहिणे ओके हा सर्वात डिफिकल्ट टास्क आहे इथे बेस थेरम मध्ये. विचारलं काय फाइंड प्रोबेबिलिटी दॅट वुमन सिलेक्टेड ऍट रॅन्डम इज अ ग्रॅज्युएट फ्रॉम सेम टाउन. Find probability that woman selected at random is a graduate from same town. Ti graduate ahe. But from same town. Same town wasn't graduate. Manje ek particular ek woman ghetli apan. Ani samajla aplyala ki ti graduate. Mag ti graduate tar mag ti aplya town chi aahe. आपल्या टाउनची असण्याची प्रॉबिलिटी काय सरळ सरळ. ठीक आहे परत एक वेळेस एक्सप्लेन करून सांगू शकतो स्टार्ट पासून. पा मी बेस्ट सिरम फार आरामात सांगतोय बरं. म्हणजे खूप वेळ लावतो ऍक्च्युली एक सम पर्टिक्युलर सम एक्सप्लेन करण्यासाठी. सम मध्ये तसे ऍज सच कॅल्क्युलेशन काही फार नाही आहेत. एका स्टेप मध्येच आन्सर येतो ओके. अच्छा आवाज खूपच ब्रेक होतोय गो. एक जर का नाही चाललं तर परत मोबाईल नेटवरती स्विच करतो होल्ड करतो क्रॉस चेक करतो. होल्ड कराल. माझा आवाज आता येतोय तुम्हाला? हो सर आता येतोय. इव्हन आताही मोबाईल नेटवर्क वरतीच आहे बट माहित नाही आता लाईक परत ब्रेक होत असेल तर कळवा आम्हाला परत. ठीक आहे. आता जे मी बोललो ते पूर्णपणे व्यवस्थित ऐकायला आलं का? नेटवर्क पण आज व्यवस्थित वर्क नाही करत अँड इव्हन काय झालं कनेक्ट नाही होत ओके. परत एक वेळेस विचारतोय. सर्वजण एक काम करा चॅट बॉक्स वरती कळवा की मी आत्ता जे बोलतोय आत्ता हे तुम्हाला क्लिअरली ऐकायला येतंय का? येस ऑर नो? ओके अच्छा आत्ता क्लिअर आहे असं म्हणतात मेजॉरिटी ऑफ लोक.
ऑलमोस्ट सर्वच जण. ठीक आहे, तर मी कंटिन्यू करतो, मे बी समजा काही प्रॉब्लेम आला तर मला कळवा. ठीक आहे, होपफुली एंड पर्यंत राहील आता व्यवस्थित. चलो स्टार्ट करतो मी. पहा काय, बेस थेरमचे सर्व सम सेम आहेत बरोबर. एक जरी सम चांगला समजला ना, बाकी म्हणजे सर्व समजलं सर काय. आता आजचं टार्गेट आपलं चार समचं असेल, चार किंवा पाच समचं आजचं टार्गेट असणार, आणि उद्या चार पाच सम झालं संपलं मग. ओके, तर पहा एक टाउन आहे. देर इज अ वर्किंग वुमन्स हॉस्टेल इन अ टाउन. एका टाउन मध्ये वर्किंग वुमन्स हॉस्टेल आहे. आता या टाउन मधून 75% आर फ्रॉम नेबरिंग टाउन. नेबरिंग टाउन मधले 75% वुमेन येतात, आणि त्यातून पण ना 83% यातून पण 83% ग्रॅज्युएट्स आहेत. म्हणलं ओके, 25% आर फ्रॉम सेम टाउन, आणि त्याच्यामध्ये पण 48% ग्रॅज्युएट्स आहेत. देर इज अ वर्किंग वुमन्स हॉस्टेल इन अ टाउन. वर्किंग वुमन्स हॉस्टेल आहे. 75% आर फ्रॉम नेबरिंग टाउन. 75% शेजारच्या टाउन मधून आहेत, आणि त्यातले पण 83% ग्रॅज्युएट्स आहेत. 25% सेम टाउन मधले, आणि त्यातले पण 48% ग्रॅज्युएट्स आहेत. बरोबर, मी म्हटलं ठीक आहे. आता विचारतात काय, पहा आता हे पहा, काय इथे पहा. फाईंड प्रोबेबिलिटी दॅट वुमन सिलेक्टेड ॲट रॅन्डम इज अ ग्रॅज्युएट फ्रॉम द सेम टाउन. ते आपल्याला असं विचारतात, फाईंड प्रोबेबिलिटी दॅट वुमन सिलेक्टेड ॲट रॅन्डम इज अ ग्रॅज्युएट. म्हणजे एक रॅन्डमली वुमन सिलेक्ट केली, ती ग्रॅज्युएट आहे असं समजलं आपल्याला, पण ती सेम टाउन वाली ग्रॅज्युएट आहे याची प्रोबेबिलिटी शोधा. कारण ग्रॅज्युएट तर दुसऱ्या टाउन मधून पण निघू शकते ना. बरोबर, तर सेम टाउन वाली ग्रॅज्युएट आहे याची प्रोबेबिलिटी शोधायची. तर मी तर तुम्हाला क्लिअरली सांगितलं, इथे जे दोघे असतात ना बरोबर, तर त्यांचं इंटरसेक्शन करायचं असतं ना, सेम टाउन इंटरसेक्शन आणि ग्रॅज्युएट पण डिवाइड बाय खाली जो ग्रॅज्युएट आहे, खाली ग्रॅज्युएटची प्रोबेबिलिटी लिहायची असते, खाली ती प्रोबेबिलिटी ऑफ ग्रॅज्युएट असतं. आता मला सांगा बरं, सेम टाउन मधलं ग्रॅज्युएट पहिले तर सेम टाउन मधली वुमन सिलेक्ट करायला लागेल, जे की 25% चान्सेस आहेत, इन टू त्याच्यामध्ये पण ग्रॅज्युएट सिलेक्ट करायला लागेल, म्हणजे 48% चान्सेस आहेत, होल डिवाइड बाय. बरोबर, आता ग्रॅज्युएट वाला सिलेक्ट करणे म्हणजे काय, हे बघा, सेम टाउन वाली वुमन सिलेक्ट करा आणि त्यातून ग्रॅज्युएट सिलेक्ट करा, ऑर बरोबर दुसऱ्या टाउन नेबरिंग टाउन मधली वुमन सिलेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी ही लाईक 75/100 75% म्हणजे समजतं ना, 75/100, आणि त्यातून ग्रॅज्युएट सिलेक्ट करण्याची प्रोबेबिलिटी 85/100. डन, हाच आन्सर आहे तुमचा. 100/100, 100/100, 100/100 कॅन्सल. यांचा मल्टिप्लिकेशन, यांचा मल्टिप्लिकेशन, यांचा मल्टिप्लिकेशन हे ऍड करा वरती, हे डिवाइड बाय खालती, हे हाच आपला आन्सर आहे, फायनल आन्सर आहे हाच. त्याचा स्टेप्स बघाल तर एवढेच आहेत, फक्त समजलं पाहिजे क्वेश्चन व्यवस्थित. आणि मला असं वाटत आहे की बहुतेक तुम्हाला समजलं असेल आता आतापर्यंत. येस स्टुडंट्स, आत्ता जे काही बोललो ते सर्व ऐकायला आलं का तुम्हाला? हा सम पूर्ण ऐकायला आलेला का तुम्हाला? हो सर. अरे यार, परत ब्रेक होतोय का? सम आला. ओके, अच्छा, प्रॉब्लेम मी स्वतःहून करायला सुरू केले आहे, आता खरी मज्जा आहे. ओके बर, मी काय विचारतोय परत कि आता जे काही मी बोललो ऐकायला आलं का तुम्हाला व्यवस्थित? थोडा आवाज, परत ब्रेक होतो का यार? मुलांना काही करू तर नाही शकत मी, माहिती नाही आज का लाईक प्रॉब्लेम देत आहे. ठीक आहे, चलो जातो आता मी पुढे जातो. मी ना थोडस लाईक सिक्वेन्स बदलतोय बरोबर, असा सिक्वेन्सेस असा ठेव की लाईक थोडस व्यवस्थित समजला पाहिजे, हा प्रायोरिटी असेल. ठीक आहे, आता पहा क्वेश्चन नंबर 7 वाचायचा आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 7 मुलांना, क्वेश्चन नंबर 7 जरा तुम्ही वाचून घ्या बरं. क्वेश्चन नंबर 7, ओके,
पाहत काय म्हणतात क्वेश्चन नंबर 7 मध्ये. अ डॉक्टर इज कॉल्ड टू सी अ सिक चाइल्ड. ठीक आहे का, लाईक सिक चाइल्डला पाहण्यासाठी एक डॉक्टरला बोलवण्यात आलेला आहे. आता डॉक्टरला पहिल्यापासून माहिती 80% ऑफ सिक चिल्ड्रन इन दॅट एरिया हॅव फ्लू. 80% लोकांना बेसिकली फ्लू आहे त्या पर्टिक्युलर एरिया मधलं. म्हणजे ते बाळ पाहण्यापूर्वीच त्यांना माहिती की 80% लोकांना फ्लू आहे. सो मोस्टली त्याला फ्लूच आहे पाहण्याआधीच. ओके, पा एक छोटस गाव आहे, या गावामध्ये 80% सिक चाइल्ड त्यांना फ्लू आहे बरोबर. अँड वाईल 20% हॅव मिझल्स. 20% जे आहेत ना त्यांना एक वेगळाच डिसीज आहे, मिझल्स. मला माहित नाही प्रोनाऊन्सिएशन करेक्ट आहे की नाही. ओके ठीक आहे, पुढे 80% लोकांना फ्लू आहे, 20% लोकांना मिझल्स. पुढे 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 अज्युम दॅट देर इज नो अदर डिसीज इन दॅट एरिया. म्हणजे एक तर फ्लू आहे ना तर मिझल्स आहे, याच्या व्यतिरिक्त आणखी काही नाही. हा मी म्हटलं ठीक आहे चलो ओके काही प्रॉब्लेम आहे. वेल नोन सिम्पटम ऑफ मिझल्स इज रॅश. मिझल्स झालं की रॅश येतं. अँड फ्रॉम पास्ट रेकॉर्ड्स इट इज नोन दॅट चान्सेस ऑफ हॅव्हिंग रॅश गिव्हन दॅट सिक चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम मिझल्स. म्हणजे मिझल्स झाला आणि रॅश येण्याची प्रोबॅबिलिटी 0.95 आहे. हे बा मिझल्स झाला की 0.95 प्रोबॅबिलिटी की त्याला रॅश येणारच बरोबर. आणि ऑकेजनली ज्यांना फ्लू आहे ना त्यांना पण रॅश डेव्हलप होऊ शकते आणि जे की चान्सेस 0.08. म्हणजे फ्लू झाला ना तरी पण रॅश येण्याची प्रोबेबिलिटी ही 0.08 आहे. म्हणजे फ्लू होऊन पण रॅश येऊ शकतं अंगावरती बरोबर. आता मी परत एक वेळेस एक्सप्लेन करून सांगतोय तुम्हाला व्यवस्थित पहा. बघा रे क्वेश्चन हवं तर परत वाचू. क्वेश्चनच मोठा आहे, आन्सर पेक्षा क्वेश्चनच मोठा आहे. क्वेश्चन आणि गिव्हन डेटा लिहिण्यामध्येच ना आपला एफर्ट जातो. आता बघा, डॉक्टर इज कॉल्ड अ सिक चाइल्ड. सिक चाइल्डला बोलू लाईक डॉक्टर इज कॉल्ड टू सी अ सिक चाइल्ड. ओके, सिक चाइल्डला पाहण्यासाठी डॉक्टरला बोलवलं बट डॉक्टरला पाहिलेच माहिती की 80% ऑफ सिक चिल्ड्रन इन दॅट एरिया हॅव फ्लू. म्हणजे 80% लोकांना फ्लू आहे आणि 20% लोकांना मिझल्स आहे. वेल नोन सिम्पटम ऑफ मिझल्स इज रॅश. वेल नोन सिम्पटम ऑफ मिझल्स इज रॅश. म्हणजे मिझल्स झालं की रॅश येऊनच जातात. आणि पास रेकॉर्ड वरून असं माहिती आपल्याला की चान्सेस ऑफ हॅव्हिंग रॅश गिव्हन दॅट सिक चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम मिझल्स. म्हणजे मिझल्स झाल्यानंतर रॅश होण्याची प्रोबॅबिलिटी, मिझल्स झाल्यानंतर रॅश होण्याची प्रोबॅबिलिटी ही 0.95 म्हणा ठीक आहे. आणि ऑकेजनली फ्लू असेल तरी पण रॅश येतो बट फ्लू असेल तर रॅश येण्याची प्रोबॅबिलिटी 0.08. आय होप तुम्हाला हे समजलं इथेपर्यंत डेटा. आता डॉक्टर, आता तू चाइल्ड त्या डॉक्टरनी पाहिलं आणि डॉक्टर फाइंड्स रॅश. ओके, डॉक्टर फाइंड्स रॅश, व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम मिझल्स? व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट चाइल्ड इज सफरिंग फ्रॉम मिझल्स गिव्हन दॅट ही इज हॅव्हिंग रॅश? त्याच्या अंगावरती रॅश आहे तर आता त्याला मिझल्स झालाय की फ्लू आहे हे आपल्याला शोधायचं आहे. गिव्हन दॅट ही हॅज रॅश, त्याला रॅश आहे काय? तर मग मिझल्स होण्याची प्रोबेबिलिटी काय हे आपल्याला ते विचारतात. बरं, मी तुम्हाला काय सांगितलं, पहिले तर हे क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचं, हे असं ड्रॉ करायचं, मग हे असं लिहायचं, या दोघांचं इंटरसेक्शन करायचं वरती सरळ सरळ मिझल्स अँड रॅश बरोबर. डिवाइड बाय मध्ये काय रे, खालती खाली जो असतो त्याचा प्रोबेबिलिटी, प्रोबेबिलिटी ऑफ रॅश, सिम्पल. चा बरं, मिझल्स अँड रॅश म्हणजे पहिले मिझल्स होत आहेत, मिझल्स होण्याचं 20% आहे प्रोबेबिलिटी, पण 20% आहे आणि तिथून मग रॅश होण्याचं प्रोबेबिलिटी 0.95 आहे. ओके, होल डिवाइड बाय खालती रॅश आहे ना, रॅशची प्रोबेबिलिटी हे पा, पहिले मिझल्स होते, मिझल होण्याची प्रोबेबिलिटी 20% 2500, मग त्याच्यानंतर रॅश होण्याची प्रोबेबिलिटी 0.95 ऑर मीन्स ऍडिशन. फ्लू होतात, फ्लू होण्याची प्रोबेबिलिटी इज 80% आणि मग तिथून रॅश होण्याची प्रोबेबिलिटी 0.08 बरोबर की नाही? समजलं तुम्हाला? आता हे पा, हे इथला 100, इथला 100, इथला 100 कॅन्सल करा तुम्ही कॅल्क्युलेशन. नाही का, हे 0 इकडे शिफ्ट झाला की हा 9.5 होतो. हे बा, हे कॅल्क्युलेशनचा विषय फक्त, कॅल्क्युलेशन व्यतिरिक्त काही नाही. हवं तर मी हा इथला 0, इथला 0, इथला 0 कॅन्सल करू. वरती 100 मल्टिप्लाय करतो आणि खालती पण 100 मल्टिप्लाय करतो. म्हणजे 100 मल्टिप्लाय केलं की हे 95 होतं आणि हे 8 होतं. म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडं सोपं जातं.
हे पहा हे कॅल्क्युलेशन व्यतिरिक्त काही नाही याच्या पुढे. तरी तुम्हाला येत नसेल तर मी सांगतो 100 100 100 पहिले तर कॅन्सल. ते पण जरा व्यवस्थित करून देतो पहा जरा सांगतो. 20 × 0.95 डिवाइड बाय 100 आहे होल डिवाइड बाय हे पहा इथे पण 100 आहे इथे पण 100 आहे सो कॉमन डिवाइड बाय 100 करू आपण आणि इथे 20 × 0.95 बरोबर प्लस 80 × 0.08 पहा हे 100 हे 100 कॅन्सल. आता मला काय वाटतं की हे पॉईंट उगाच प्रॉब्लेम क्रिएट करतो राव. मग वरती 100 नी मल्टिप्लाय करतो आणि खालती पण 100 नी मल्टिप्लाय करतो मग वरती 95 × 20 बनला. 95 × 20 डिवाइड बाय खालती पहा बरं 100 × 95 × 20 प्लस 100 × हे किती 8 × 80 पहा हा 0 हा 0 आणि हा 0 कॅन्सल म्हणजे 10 कॉमन केलं असं समजा. 95 × 2 कराल यु विल गेट 190 होल डिवाइड बाय खालती पण 190 आहेच हा हा 190 प्लस या दोघांचा प्रोडक्ट इज 640 सो 190 डिवाइड बाय या दोघांचा ऍडिशन कराल तर यु विल गेट 830 असा आन्सर आहे का चेक करा. हे 0 0 विल गेट कॅन्सल अगेन सो 19 / 83 आपला आन्सर आहे चेक करा. मागे असंच आन्सर आहे का यस स्टुडंट्स. आवाज येतोय का आपल्याला सर? तसं आन्सर नाहीये त्यांनी 95 × 127 असं दिलं. 95 × 127 आणि त्याच एकच मिनिट काय इथे 64 आहे सॉरी होल्ड करा सॉरी हे 64 आहे ना कॅल्क्युलेशन मी रॉंग केलं. हे 64 येतं ना हे कॅल्क्युलेशन 8 × 8 = 64 ओके सो वरती 190 डिवाइड बाय खालती 190 प्लस 64 कराल तर 254 बनतो सो वरती 95 बनतो आणि खालती 127 बनतो बरोबर ना. हाफ ऑफ कराल तर इज 95 × 127 असं आहे ना. हो सर असं आणि त्यांनी ते परसेंट मध्ये 0.748 असं लिहिलं. ठीक आहे चलो हे आन्सर आहे तुमचं बर. आता तरी आवाज येतो का तुम्हाला व्यवस्थित? हो सर आता क्लिअर आहे. म्हणजे हा सम ठीक ठाक गेला का पूर्ण? हो सर. ओके गुड. तर हे असं आहे मला वाटतं आता जायला पाहिजे पुढे आपण सम झालाय. तुमच्या माहितीच प्रोबेबिलिटी पण रेकॉर्डेड आहे बरं. खूप व्यवस्थित आहे प्रोबेबिलिटी रेकॉर्ड केलेलं लाईक जसं पीएनसीचे व्हिडिओ पाठवले तसे प्रोबेबिलिटीचे पण आहेत. तर रिव्हिजनसाठी तुम्ही तिथून करू शकता मला असं वाटतं. क्वेश्चन नंबर 7 केला ना आता आपण. आता क्वेश्चन नंबर 6 करू का? क्वेश्चन नंबर 6 पहा. यस स्टुडंट सी क्वेश्चन नंबर 6 वाचा बरं सर्वांनी. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला एक मी टास्क देतो. ते मी डायग्राम ड्रॉ करत असतो ना ते बॉक्स काढतो इकडे काहीतरी लिहितो इकडे काहीतरी लिहितो असा डायग्राम पहिले तुम्ही ड्रॉ करण्याचा ट्राय करा. ठीक आहे पहिले तुम्ही ड्रॉ करा म्हणजे आपण हे चेक करू की तुम्हाला जमतं का. कारण की मी ड्रॉ करते वेळी काय होतं की तुम्हाला वाटतं की हा होऊ शकतं हे आपल्याने पण पण ऍक्च्युअलमध्ये नसतं होत तसं नाही का. सॉरी तुम्ही ट्राय करा.
क्वेश्चन में रीड करता हूं. डायग्नोस्टिक टेस्ट हैज अ प्रोबेबिलिटी ऑफ 95% और 0.95 ऑफ गिविंग पॉजिटिव रिजल्ट व्हेन अप्लाइड टू अ पर्सन सफरिंग फ्रॉम सर्टन डिसीज. म्हणजे एक डिसीज झाला असेल आणि त्याची टेस्ट केली की तो पॉझिटिव्ह दाखवतो, याची प्रोबेबिलिटी 0.95 आहे. सो 0.95 ही तर लाईक पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह दाखवण्याची प्रोबेबिलिटी, समजलं का? बरोबर. अँड प्रोबेबिलिटी ऑफ 0.10 ओके ऑफ गिविंग फॉल्स रिझल्ट पॉझिटिव्ह रिझल्ट व्हेन अप्लाइड टू अ नॉन सफरर. म्हणजे बरोबर, निगेटिव्ह वाल्याला पॉझिटिव्ह दाखवण्याची प्रोबेबिलिटी ही 0.10 आहे. म्हणजे नॉन सफरर आहे बट तरी पण त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह होतो, त्याची प्रोबेबिलिटी ही 0.10 आहे. बरोबर. आय होप तुम्हाला लाईक इथेपर्यंत समजलं असेल. परत एक वेळेस सांगतो, तपा. A diagnostic test has a probability of 0.95 of giving positive result when applied to a person suffering from certain disease. म्हणजे एखादा disease like suffering, it is suffering from disease. That person is suffering from disease. मग त्याचा positive result येण्याचा probability 0.95. But person समजा पुढे असं पण दिलं त्यांनी, and probability of 0.10 of giving false positive result. अप्लाइड टू नॉन सफरर म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तो निगेटिव्ह आहे बट तरी पण रिझल्ट पॉझिटिव्ह येण्याची प्रोबेबिलिटी 0.10. म्हणजे नॉन सफररला अप्लाय केलं तर 0.10 चान्सेस आहेत की तो पॉझिटिव्ह दाखवत होते. बरोबर. पुढे, इट इज एस्टिमेटेड दॅट 0.5% ऑफ पॉप्युलेशन आर सफरर्स. काय लिहिलं पाहिजे आता, काय केलं पाहिजे, कोणाला समजलं का काय स्कीम झाली इथे? बरं, जर सहज विचारतो मी तुम्हाला की तुम्हाला ही डायग्राम प्रॉपर ड्रॉ करता आलेली आहे का? मी आणखी काढलेली नाहीये बट तुम्हाला वाटतं की तुमची डायग्राम प्रॉपरली लाईक ड्रॉ झालेली आहे, हे थोडस कळवाल का मला? थोडस हँडरेस करून कळू शकता की तुम्हाला वाटतं की तुमचं डायग्राम लाईक प्रॉपरली ड्रॉ झालेला आहे? इथे इन्फॉर्मेशन ना नंतरची इन्फॉर्मेशन आधी दिली आणि आधीची इन्फॉर्मेशन नंतर दिली. म्हणजे काय माहिती का, पहिले तर आपलं लाईक पॉप्युलेशन आहे, बरोबर, आपला तो रेक्टॅंगल असतो, पॉप्युलेशनचा रेक्टॅंगल असतो तो, ज्यामध्ये 0.5% आहे, पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100 एवढे सफरर्स आहेत. It is estimated that 0.5% of population are sufferers. एवढे सफर करणार आहेत आणि सफर करणाऱ्यांवरती जर का टेस्ट केली, बरोबर, तर 0.95 प्रोबेबिलिटी आहे. किती टेस्ट पॉझिटिव्ह येईल पहा ना, 0.95 प्रोबेबिलिटी आहे पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवण्याची व्हेन अप्लाइड टू अ सफरर्स. हे सफरर्स आहेत, एवढी प्रोबेबिलिटी आहे सफरर्सची, म्हणजे पॉप्युलेशन म्हणून एवढे सफरर्स आहेत. त्याच्यामध्ये 0.95 चान्सेस आहेत की रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवेल. आता नॉन सफरर्स किती असतील, 99.5% नॉन सफरर्स सफरर्स आहेत. 0.5% सफर करणारे असतील तर 99.5% नॉन लाईक सफर न करणार. आणि यांच्यामध्ये पण 0.1 प्रोबेबिलिटी आहे की रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवतो. हा ऍक्च्युअल डायग्राम तुमच्या माहिती असतो इथेपर्यंत. हा जो इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलाय ना, एवढा इन्फॉर्मेशन, त्याचा हा ऍक्च्युअल डायग्राम आहे. आता हा बघा, तुम्हाला समजलंय. आपण काय करू, खूप पण जास्त हेक्टिक नको करायला, थोडस आधा मधात लाईक इधर उधरच्या गोष्टी पण करू थोडस, नाही का, थोडस आरामात जाऊ. बेस्ट सिरम थोडस आरामात आरामात कव्हर केलेलंच बरं, असंही काही सिलेबसचं टेन्शन नाही आहे, ऑलमोस्ट सर्व काही संपलंच. मॅथमॅटिक्सचं सांगतो मी, ठीक आहे.
तर काय म्हणता बाकी कॉलेजमध्ये रिसेंटली एक्झाम होती का तुमची? जर सहज विचारतो की ऑफलाईन केल्यानंतर तुम्ही याल ना सर्वजण? ऑफलाईनला अवेलेबल आहात तुम्ही? चॅट बॉक्स वरती कळवाल. काळजी घ्याल फक्त थोडीशी, नाही का, मास्क वगैरे प्रॉपरली. नाही मंडे पासून ऑफलाईन हे फिक्स आहे, ॲट एनी कॉस्ट या मंडेला ऑफलाईन होणार. ठीक आहे, बट सॉरी ओके मंडे पासून करतो आता. ओके तुला सर मी रेग्युलरच अटेंड करेन, रेग्युलर बॅच. बरं तुम्हाला काय वाटतं, जस मी थोडेसे सजेशन मागतो तुमच्याकडनं की फेब्रुवारीमध्ये मॅथमॅटिक्समध्ये आपण काय केलं पाहिजे, नाही का? हे बघा प्रोबॅबिलिटी संपलं समजा, त्याच्यानंतर पी अँड सी पण देऊनच टाकतो ना आता मी कंटेंट व्हिडिओचा. फेब्रुवारीमध्ये आपण काय करू शकतो, काही आयडिया? मी असं प्लॅन केलंय की एका दिवशी एका चॅप्टरचे सर्व नोट्स लिहून द्यायचे, बरोबर, आणि मग ते तुम्ही घरी अभ्यास करणार, लर्न करणार, आणि दुसऱ्या दिवशी मी काहीच शिकवणार नाही. पूर्ण अख्खाच्या अख्खा एक तास, पूर्णपणे एक तास फक्त आणि फक्त ओरल क्वेश्चन आन्सर, ओके, आणि थोडस मारणार. हा तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेऊ काही गोष्टी. हा तसं करूया दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी मी लिहून देईन, दुसऱ्या दिवशी मी तुमच्याकडनं लाईक ते सर्व फॉर्म्युले अप्लाय करण्यासाठी काही असाइनमेंट देईन, असं करीन. हा बरोबर, एक दुसऱ्या दिवशी मी काय करेन, असाइनमेंट देईन, एकदम सोपीवाली असाइनमेंट, ओके, आणि त्या असाइनमेंट मधून लाईक तुम्ही जे काही आर्टिकल आपण शिकलेत पहिल्या दिवशी ते फक्त अप्लाय कराल. दोन असाइनमेंट देईन, एक एकदम लाईक थोडीशी ॲव्हरेजवाली आणि एक थोडीशी अवघडवाली. मग ज्यांचा अभ्यास चांगला त्यांनी ती दोन्ही असाइनमेंट करू शकता, आणि ज्यांचा अभ्यास थोडस लाईक इधर उधर आहे, बरोबर, तर त्यांनी बेसिकवाल्या असाइनमेंट पासून सुरू करू शकता. असं ठेवूया आपण, ओके, कारण की दहा टॉपिक आहे, दहा टॉपिक साठी 10+10 असे 20 दिवस लागतील आपल्याला, बरोबर. 20 दिवस झाले की लाईक संपलं, फेब्रुवारी मंथ पण संपून जातो ऑलमोस्ट. ये श्रद्धा, एलिप्स हायपरबोला लाईक करण्याची गरजच नाही ना तुम्हाला, एलिप्स हायपरबोला सिलेबस मध्येच नाही आहे, तर कशाला करता? जेई वगैरे करायचं असेल तर जेईचा बॅच आहेच ना, तिथे चालूच आहे. ठीक आहे, अच्छा सम्यक विचारतो आमची नवीन बिल्डिंग कधी चालू होणार चिंचवडची. बघ रे बाबा, ऑलमोस्ट आता कोणी तिथे राहत असेल तुम्हाला माहिती असेल, बहुतेक ग्लास पण बसतात आता. कोणी पाहिलं का खिडक्या लावल्यात? परवा गेलो होतो, ऑलमोस्ट ग्लास लावलेला आहे. काय माहिती, आणखी मला असं वाटतं की एक सव्वा महिन्यात, एक महिन्यात पूर्ण होऊनच जाईल ते. आता हे बघा, 12th तुमचं न्यू बिल्डिंग मध्येच होणार आहे, फिक्स. ठीक आहे, मी पण रिसेंटली जाऊन आलेलो तिथे, तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी कम्प्लीट झालेले. चलो आता हा क्वेश्चन आता मी इथे स्टार्ट करतो. यस, पीव्हीसी मध्ये बसलेला. ओम काय म्हणतोय सर, टेक्स्ट बुक एक्सरसाइज आणि एमसीक्यू प्लस बुकलेट आणि असाइनमेंट केली तरी होऊन जाईल ना? बस बस बस, तेवढंच कर बाबा, खूप आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. ओके, शाहूनगरला नाही का नवीन बिल्डिंग? बघ शाहूनगरला तर ऑलरेडी आहे ना एवढा मोठा, काय करायचं आणखी तुम्हाला, तिथे ते कॉलेज घेतो आपण. ओके, हा आता बस झालं, आता येऊया आपण वापस. बघा रे, आता सर्वजण शांत बसा प्लीज. पी अँड सी ची एखादी वर्कशीट द्या, नाही करून घेतो, पी अँड सी पण करून घेतो असाइनमेंट सॉल्विंग. ठीक आहे, त्या मोठ्या टेस्ट साठी प्रिपरेशन करायचं आहे, 10 चॅप्टर साठी. 27 फेब्रुवारीला ती टेस्ट होईल तुमची, फेब्रुवारी एंडला. ठीक आहे,
आता बघा रे सांगतोय परत. क्वेश्चन असा आहे की एक सर्टन पॉप्युलेशन आहे, आता त्या पॉप्युलेशन मध्ये 0.5% सफरर्स लाईक एवढ्या लोकांना काहीतरी डिसीज झाला आणि डिसीज झाला की समजा की लाईक रिझल्ट टेस्ट केली पॉझिटिव्ह दाखवतो, सो 0.95 चान्सेस आहेत की रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवण्याचे. पण एवढे सफरर्स आहेत म्हणजे नॉन सफरर पण आहेत ना एवढे, बरोबर. आता नॉन सफररनी जर का टेस्ट केली, नॉन सफररनी जर का टेस्ट केली तरी मग रिझल्ट पॉझिटिव्ह दाखवण्याची प्रोबॅबिलिटी 0.10. आता मी क्वेश्चन पुढे वाचतोय. सपोज दॅट टेस्ट इज नाव ऍडमिनिस्टर्ड टू अ पर्सन, बरोबर, रिलेटिंग टू डिसीज वगैरे समथिंग. ठीक आहे, सोडा सोडा काही कामाचं. कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी दॅट, हे बघा, एका पर्सनला एक रँडमली सिलेक्ट केला पर्सन आणि त्याच्यावरती टेस्ट केली गेली. ठीक आहे, नाव कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी दॅट, ओके, गिव्हन अ पॉझिटिव्ह रिझल्ट बट पर्सन इज अ सफरर. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ओके टेस्ट इज पॉझिटिव्ह अँड पर्सन इज सफरर. पहिले टेस्टच होणार ना, की पहिले सफर होणार हे समजणार मग नंतर टेस्ट होणार, असं थोडी ना असतं. अरे पहिले टेस्ट होत असत, बरोबर. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन इज अ सफरर गिव्हन दॅट ही शोज पॉझिटिव्ह रिझल्ट. म्हणजे एखाद्या पर्सनचं रॅन्डमली सिलेक्टेड पर्सनचं टेस्ट केला, त्याची रिझल्ट पॉझिटिव्ह आली, तर आता तो खरंच त्या डिसीजला लाईक तो डिसीज झालाय का त्याला, नाही का, खरंच तो सफर करतोय का, याची प्रोबॅबिलिटी आपण शोधतोय. तुम्हाला हे समजलं का की हे काय लिहिलंय? बरोबर. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट पर्सन इज अ सफरर गिव्हन दॅट ही शोज पॉझिटिव्ह रिझल्ट. म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवलाय तर तो खरंच सफर करतोय की नाही याची प्रोबॅबिलिटी शोधायची. आता आपल्याला माहिती हे लिहिलं की समजलं आपल्याला, वरती या दोघांचा इंटरसेक्शन करायचं, प्रोबॅबिलिटी ऑफ सफरर इंटरसेक्शन पॉझिटिव्ह रिझल्ट डिवाइड बाय खालती पॉझिटिव्ह रिझल्टचा प्रोबॅबिलिटी लिहायचं असतं. बरोबर, मीन्स लाईक 0.5% चान्सेस सफर करण्याचे इंटू अँड मीन्स इंटू आता पॉझिटिव्ह रिझल्ट शो करतो त्याची प्रोबॅबिलिटी 0.95 होल डिवाइड बाय खालती पॉझिटिव्ह रिझल्टची प्रोबॅबिलिटी हे पा सफर करतोय इंटू पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. और सफरच नाही करत इंटू पॉझिटिव्ह रिझल्ट. समजलं तुम्हाला? पॉझिटिव्ह तर कसे पण होऊ शकतात, सफर करून पण पॉझिटिव्ह होऊ शकतात किंवा सफर न करता पण पॉझिटिव्ह होऊ शकतात, दोन्ही वेज. तर हे जे दिसतंय तुम्हाला हे आपलं आन्सर आहे, फायनल आन्सर. याच्यामध्ये हे 100 इथेला 100 आणि हा 100 कॅन्सल करतो हवं तर मी, बरोबर. मी काय करतो माहिती का, वरती ना हे बघा, आता बघ तुमचं फायनल कॅल्क्युलेशन काय माहिती का, वरती 0.5 इंटू 0.95 आहे होल डिवाइड बाय खालती पण 0.5 इंटू 0.95 प्लस 99.5 इंटू 0.1 आहे. मी म्हटलं ओके, मी म्हणतो की 1000 मल्टिप्लाय करतो आता वरती आणि खालती. समजलं का कशाने मल्टिप्लाय केलं? 1000. आता 1000 म्हणजे 30 म्हणजे 10 इकडे शिफ्ट झाला, मग हा बनला 5 आणि हा बनला 95 म्हणजे 5 × 95 होल डिवाइड बाय इथे पण सेम 30 म्हणजे 1 पॉईंट गेलं, 5 × 20 गेले इकडे म्हणजे 95 सो इथे पण 5 × 95 प्लस इथे 30 इकडे गेले समजा तर 10 तर हा पॉईंट काढला म्हणजे इथे बनला 1 आणि 20 इथे द्यायचे म्हणजे 9950 बनेल. तो जरा कॅल्क्युलेशन करून कळवा बरं मला याचा आन्सर काय. खालती तर 9950 प्लस हे आणि वरती हे जे काय असेल ते हे बघा. सोपं सांगतो सोपं सांग, थांबा थांबा थांबा. वरती 95 × 5 आहे. मी म्हणलं ओके सॉरी 95 कॉमन करू शकतो का असं मी पाहत होतो. ऍक्च्युली 95 नाही होणार बहुतेक कॉमन. एक काम करा, करा बरं मल्टिप्लिकेशन करून हे मल्टिप्लाय करा, हे ऍड करा, हे मल्टिप्लाय करा, वरती काहीतरी लिहा खालती काहीतरी लिहा आणि मला सांगा आन्सर काय. सांगा रे आन्सर काय. यस अखिलेश गुड.
एट. अच्छा पहिलाच आन्सर काय, पहिला किती म्हणतो रे हा प्रोडक्ट किती म्हणतो, 475 डिवाइड बाय 275 असे का काही असं आहे का? म्हणजे 25 टेबल करून बहुतेक होईल ना काहीतरी. अरे मुलांनो आन्सर काही आलेला आहे का? हे तुमच्या होतं का हे डिव्हिजन? 25 टेबल होऊ शकतो ना हे? मोबाईल वरती करायचं काय कॅल्क्युलेशन तुम्हाला? फोर 475 वरती आहे आणि खालती काय आहे माहिती का? 1045. सर आन्सर आहे 19/401 म्हणजे मला आलं 401 म्हणजे हे डिव्हिजन केलं तर बहुतेक तसंच बनणार आहे का? चेक करायचं. ओके ते जाऊ द्या, हे डिव्हिजन करायचंय. आता मी ते डिव्हिजन नाही सांगू शकत तुम्हाला, 25 ने डिवाइड करा काय सांगणार. 8वी 9वीचे क्लासेस काढायला लागतील मला आता असं वाटतं, हे जर का नसेल तुम्हाला. ठीक आहे चलो आता नेक्स्ट पुढचा सबटाईप पहा काय म्हणताय. 19/417 आहे, 19/417 आहे बहुतेक. ओके चलो आता पुढे पहा नेक्स्ट. आता सबटाईप नंबर बी काय म्हणतात, सबटाईप नंबर बी मध्ये फाइंड कॅल्क्युलेट प्रोबेबिलिटी दॅट गिव्हन अ निगेटिव्ह रिझल्ट, म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट आलाय. आन्सर काय आला आपला 19/417 ना. तुम्हाला समजतं का 19/417 ही प्रोबेबिलिटी आहे? इंटू 100 केलं तर पर्सेंटेज मध्ये येतं, म्हणजे 190/417 हे जर का कॅल्क्युलेशन कराल तर ऑलमोस्ट तुम्हाला असं समजेल. सॉरी 1900/417 आता हे कॅल्क्युलेशन कराल तुम्हाला समजेल की ऑलमोस्ट हे 4.5% च्या आसपास आहे यार. म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवलाय, कॅल्क्युलेट प्रोबेबिलिटी दॅट गिव्हन अ पॉझिटिव्ह रिझल्ट, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट आलाय बट तरी सफर करण्याची प्रोबेबिलिटी 5% आहे ऑलमोस्ट. म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यानंतर पण काही घाबरण्याची गरज नाहीये, 4.5% चान्सेस आहे की खरंच थोडीशी झाला असेल आपल्याला. थिंक करा तुम्ही व्यवस्थित, काय शोधला आपण आता? कॅल्क्युलेट प्रोबेबिलिटी दॅट गिव्हन अ पॉझिटिव्ह रिझल्ट, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यानंतर तो सफर करतोय याची प्रोबेबिलिटी शोधतो आपण. तर पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यानंतर 4.5% चान्स आहेत ऑलमोस्ट की तो खरंच सफर करतो. म्हणजे समजा माझा कोविडचा टेस्ट झाला आणि मी पॉझिटिव्ह आलो तर 4.5% चान्स आहेत की मला कोविड झाला. ॲज पर दिस डेटा या डेटानुसार बरोबर, जे की फार कमी चान्सेस आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह येऊन पण काही घाबरण्याची गरज नाही, कारण की 5% चान्स आहे की मी पॉझिटिव्ह असेल. हे या क्वेश्चन प्रमाणे असं सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे आता पा पुढे पा, मला वाटतं तुम्हाला काही समजत आहे की नाही, काही कळत नाही मला. लेक्चर तसं बऱ्यापैकी स्लो चालू आहे. ओके आता सेकंड सबटाईप पा, कॅल्क्युलेट प्रोबेबिलिटी दॅट गिव्हन अ निगेटिव्ह रिझल्ट, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट गिव्हन अ निगेटिव्ह रिझल्ट, ओके अँड द पर्सन इज नॉन सफरर म्हणजे सफर करत. हे पा निगेटिव्ह रिझल्ट आलाय बरोबर, निगेटिव्ह रिझल्ट आलाय आणि तो सफर नाही करत आहे याची प्रोबेबिलिटी, म्हणजे टेस्ट केली निगेटिव्ह आला. मग निगेटिव्ह आला म्हणजे खरंच लाईक नॉन सफरर आहे की मे बी रिझल्ट चुकीचा आलाय आणि मे बी सफर पण करतोय, काय माहिती. हे शोधायचं आपल्याला. सो फाइंड प्रोबेबिलिटी दॅट पर्सन इज अ नॉन सफरर गिव्हन दॅट ही शोज निगेटिव्ह रिझल्ट. ओके याची प्रोबेबिलिटी शोधायची आपल्याला. आता मी सांगतो तुम्हाला पहा, वरती दोघांचा इंटरसेक्शन लिहायचा, म्हणजे नॉन सफरर प्लस निगेटिव्ह रिझल्ट. हे पहा नॉन सफरर तर एवढे आहेत 99.500, ओके आणि यांच्यामध्ये निगेटिव्ह, यांच्यामध्ये 0.1 पॉझिटिव्ह दाखवतात, म्हणजे 0.9 निगेटिव्ह दाखवतात, सिम्पल. डिवाइड बाय खालती काय निगेटिव्ह आले, टोटल निगेटिव्ह आले. आता टोटल निगेटिव्ह तर दोन्हीकडे रे. हे पहा नॉन सफरर आणि त्यांच्यामध्ये निगेटिव्ह आले रिझल्ट, कारण की 0.1 पॉझिटिव्ह दाखवतात त्याच्यामध्ये तर 0.9 निगेटिव्ह. और सफर करून पण निगेटिव्ह रिझल्ट मिळू शकतो तुम्हाला. हे पहा सफर करणारे एवढे ही प्रोबेबिलिटी आहे. बसून खाकी दिसला पाहिजे, निगेटिव्ह रिझल्ट वाले 0.05 आहेत, समजलं का? 0.95 हे पॉझिटिव्ह दाखवण्याची प्रोबेबिलिटी आहे, तर राहिलेले किती 0.05, सो दॅट ऍडिशन शुड बी 1.
बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन जर का कराल ना तर तुम्हाला याचा आन्सर येईल. आता मी कॅल्क्युलेशन करून दाखवणार नाही. असं आहे क्वेश्चन काय होता का, फाइंड प्रोबेबिलिटी दॅट पर्सन इज अ नॉन सफरर गिव्हन दॅट ही शोज निगेटिव्ह रिझल्ट. मग वरती दोघांचं इंटरसेक्शन करायचं असतं, म्हणजे नॉन सफरर पण आणि निगेटिव्ह रिझल्ट पण. सो नॉन सफरर ओके आणि निगेटिव्ह रिझल्ट, हे पॉझिटिव्ह वाले 0.1 आहे तर निगेटिव्ह वाले 0.9 आहे. सो दॅट दोघांचं ऍडिशन 1 म्हणला पाहिजे. डिवाइड बाय मध्ये खालती निगेटिव्ह वाले सर्व पाहिजे, नॉन सफरर अँड निगेटिव्ह, सफरर अँड निगेटिव्ह. सफर केलं म्हणजे पॉझिटिव्ह दाखवतो असं नाही, निगेटिव्ह पण दाखवतो सफर करून. आय होप तुम्हाला हे समजलं. किती लोकांना कॉन्फिडन्स येतो रे लाईक बेस सिरमचे क्वेश्चन लाईक तुम्ही स्वतःहून करू शकता असं काही वाटत आहे का तुम्हाला आता काही? यस अखिलेश, व्हेरी गुड अखिलेश. तर हा सम करून आन्सर टाकला होता. क्वेश्चन नंबर 8 करू असं वाटतं मला आता. पा सी क्वेश्चन नंबर 8 मी तुम्हाला सांगतो ना, जर का तुम्ही याला क्रॅक केलं ना तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही 99%+ स्टुडंट आहात. समजा तुम्हाला बेस थेरम समजला आणि क्वेश्चन स्वतःला करता आला, डोळे बंद करून समजून घ्या की 99.8, 99.7% या कॅटेगरीचे तुम्ही स्टुडंट आहात, 100% आहात. ते पडतील असं म्हणत नाही मी, ते पडतील तेव्हा जेव्हा आपण पूर्ण सिलेबस व्यवस्थित कव्हर कराल, तुम्ही अभ्यास कराल. पण आयक्यू बद्दलच सांगतो मी तुम्हाला, जर का हे समजलं तर लाईक डन. आता बघ हा क्वेश्चन मेन आहे आपलं पॉप्युलेशन. 2% ऑफ पॉप्युलेशन हॅव सर्टन ब्लड डिसीज ऑफ सिरियस फॉर्म. हे बघा रे, 2% लोकांना कोणता तरी ब्लड डिसीज आहे, ओके. 10% हॅव इन अ माइल्ड फॉर्म, नाही 2% लोकांना सिरियस वाला आहे, बरोबर. 10% लोकांना माइल्ड फॉर्म वाला आहे अँड 88% लोकांना डोंट हॅव दॅट डिसीज, बरोबर. म्हणजे जो आपला पॉप्युलेशन आहे ना त्याच्यामध्ये 88% लोकांना तो डिसीजच नाही आहे, 10% लोकांना एकदम माइल्ड आहे, 2% लोकांना थोडस सिरियस डिसीज आहे ब्लड डिसीज. इथे तीन असे लाईक काय ब्रांचेस फुटतात इथून, नाही का, बरोबर. मी म्हणलं ओके आता पुढे पा. अ न्यू ब्लड टेस्ट इज डेव्हलप्ड, प्रोबॅबिलिटी ऑफ टेस्टिंग पॉझिटिव्ह इज 9/10 इफ द सब्जेक्ट हॅज सिरियस फॉर्म. म्हणजे तो सिरियसली लाईक तो डिसीज असेल ना त्याला, तर पॉझिटिव्ह दाखवण्याची प्रोबॅबिलिटी 9/10 आहे. म्हणजे 10 सिरियस लोकांमध्ये 9 लोक पॉझिटिव्ह दाखवतात आणि 1 सुटतो चुकून. तर त्या टेस्टिंगचा फॉल्ट येतो, बट हा डेटा आहे जो मी तुमच्या समोर लिहितो. ओके पा, प्रोबेबिलिटी ऑफ टेस्टिंग पॉझिटिव्ह इज 6/10 इफ सब्जेक्ट हॅज माइल्ड फॉर्म. माइल्ड फॉर्म मध्ये जर का असेल ना, माइल्ड फॉर्म मध्ये जर का तो डिसीज असेल तर 6/10 ही प्रोबेबिलिटी आहे पॉझिटिव्ह दाखवण्याची. कारण की माइल्ड फॉर्म मध्ये डिसीज आहे तर काय कॉमन सेन्स आहे, माइल्ड डिसीज आहे तर कधी कधी डिटेक्टच नाही होत डिसीज, नाही का. म्हणजे 10 लोकांमधून 6 मध्येच डिटेक्ट होतो माइल्ड फॉर्म वाला, बरोबर. आणि जर का समजा तुम्हाला तो डिसीजच नाहीये तरी पण 1/10 प्रोबेबिलिटी आहे की त्याची पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवली जाते. म्हणजे डिसीज नसणाऱ्यांची पण टेस्ट केली ना तरी 10 एक असा असतो की ज्याची रिझल्ट लाईक टेस्ट पॉझिटिव्ह दाखवता. तर तुम्ही डॉक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने विचार करा, तुम्ही डॉक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने विचार करा, बरोबर. आता ज्यावेळेस एखादा पेशंट येतो त्याच्याकडे आणि डॉक्टर त्याला सांगतो की यार टेस्ट कर चल, बरोबर, टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर या पर्सनला असं वाटत असतं की यार टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे मला खरंच ते झालं, नाही का. पण हे सर्व सांगितल्यानंतर तुम्हाला समजलं का टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ असं नाही की बाबा तुला खरंच झालं, बरोबर. होऊ शकतं ना असं काहीतरी, बरोबर की नाही. पा, तो जो टेस्टिंगचा किट असतो ना त्याच्यातला हा फॉल्ट असतो. फॉल्ट म्हणण्यापेक्षा लाईक कोणत्याही गोष्टीमध्ये काही ना काही एरर्स असतातच ना शेवटी. इव्हन तुम्हालाही माहिती कोविड एकदम स्टार्टिंगमध्ये ज्यावेळी होता
काही जणांचे काही निगेटिव्ह असून पण काही जणांचे रिझल्ट पॉझिटिव्ह यायचे. मग ते तिथे काय म्हणतात त्याला ते हॉस्पिटलमध्ये राहायचे, मग तिथे बसून कोविड व्हायचा त्यांना. समजलं ना तुम्हाला? असे न्यूज ऐकले असतील ना, बरोबर? तर पहा, म्हणजे टेस्टिंग करणारा किट पण काही 100% करेक्ट असं असं नसतं, असू शकतो फॉल्ट. बट हा डेटा आहे की पॉप्युलेशन मध्ये 2% लोकांना सिरियस डिसीज आहे, त्याच्यातले 9/10 लोकांना लाईक पॉझिटिव्ह दाखवत होतो. 10% लोकांना माइल्ड डिसीज आहे, बट त्यातला 6/10 म्हणजे 10 मधला 6 लोकांना पॉझिटिव्ह दाखवत होतो. म्हणजे 4 जण सुटतात म्हणजे आहे त्यांना माइल्ड बट निगेटिव्ह दाखवतो. 88% लोकांना तर काहीच नाही, पण तरी पण त्याच्यामध्ये 1/10 म्हणजे 10% लोकांना रिझल्ट तो दाखवतो पॉझिटिव्ह. क्वेश्चन काय? अ सब्जेक्ट इज टेस्टेड पॉझिटिव्ह. ओके भाई, सब्जेक्ट इज टेस्टेड पॉझिटिव्ह, रिझल्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट सब्जेक्ट हॅज सिरियस फॉर्म ऑफ डिसीज? बरोबर, त्याला पॉझिटिव्ह रिझल्ट आहे बट सिरियस डिसीज असण्याचा प्रोबेबिलिटी काय? वरती दोघांचा इंटरसेक्शन, तुम्हाला आठवतो ना फॉर्म? वरती दोघांचा इंटरसेक्शन आणि खालती जो आहे त्याचा प्रोबेबिलिटी खालती. सांगा बरं, सिरियस फॉर्म आणि पॉझिटिव्ह. पहिले तर सिरियस फॉर्म वाला डिसीज झाला पाहिजे, त्याची प्रोबेबिलिटी 2/100 आहे, 2% म्हणजे. आणि मग पॉझिटिव्ह पण दाखवलं पाहिजे, मग तो आहे 9/10 होल डिव्हाइड बाय. खालती तर फक्त पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवला पाहिजे, बस एवढंच मतलब आहे आपल्याला. मग एक तर त्याला सिरियस डिसीज झाला पाहिजे, त्याची प्रोबेबिलिटी 2% आहे, आणि मग पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवला पाहिजे. ऑर मीन्स ऍडिशन, एक तर त्याला माइल्ड डिसीज झाला पाहिजे, म्हणजे 10/100 माइल्ड डिसीज होण्याचा प्रोबेबिलिटी 10% आहे, आणि मग त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह दाखवला पाहिजे, जसे की प्रोबेबिलिटी 6/10. ऑर मीन्स ऍडिशन, एक तर त्याला डिसीजच नाही झाला पाहिजे, बरोबर, पण तरी पण त्याला पॉझिटिव्ह दाखवला पाहिजे, जसे की प्रोबेबिलिटी 1/10 आहे ना इथे, 1/10, बरोबर. डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला काय लिहायचं होतं? डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट कसे कसे येतात हे लिहायचं असतं. सिरियस फॉर्म मधला डिसीज पॉझिटिव्ह रिझल्ट, माइल्ड फॉर्म मधला डिसीज पॉझिटिव्ह रिझल्ट, काहीच डिसीज नाही तरी पण पॉझिटिव्ह रिझल्ट, बट वरती लिहायचं असतं या दोघांचा इंटरसेक्शन. हा तुमचा आन्सर आहे तुमच्या माहितीच. हे पाय 1000 आहे, हे पण 1000 आहे, 1000 हे सर्व कॅन्सल. वरती काय बनतो माहिती का? वरती बनतो 18, 92 is 18, आणि खालती बनतो 18 + 60 + 88. चेक करा हे कॅल्क्युलेशन तसंच आहे का जसं मागे आन्सर आहे. 18 / 166 आहे म्हणे, मग त्याला पण आपण हाफ हाफ करू शकतो. 9/63 करू शकतो, बहुतेक 9/83 करू शकतो. मुलांना मागे चेक करा, आन्सर असंच आहे का? यस स्टुडंट्स, यस सर. फक्त त्यांनी ते 18/166 ला परसेंटेज मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर. 18/166 ला परसेंटेज मध्ये कन्वर्ट केलं, 9/83 म्हणजे ऑलमोस्ट 10.something परसेंटेज आहे का? 10-11 च्या आसपास. तिथे त्यांनी आन्सर म्हणजे कन्वर्ट करून 0.018/0.168 असं दिलं त्यांनी. 0.108 हा म्हणजे 10.8% चान्स आहेत पर्सेंटेज मध्ये. हे बघा, 0.108 ना ही प्रोबेबिलिटी आहे ना, नाहीतर सरळ सरळ हे आपण जे आता काढलं ना रे 9/83 हे डिवाइड करायला तर तुम्हाला तेच मिळणार आहे 0.108 जे काही समथिंग आता 0.108 हे डिव्हिजन केल्यानंतर तेच मिळणार. आता तुम्ही म्हणाल सर असंच आन्सर ठेवलं तर चालेल का? चालेल ना, 100% चालेल. पण हे असं का करतो मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला माहिती का ही प्रोबेबिलिटी झाली. आता याला आपण 10.8% पण लिहू शकतो ना, पर्सेंट म्हणजे डिवाइड बाय 100 असतं. मग हे असं असंही तेच बनणार आहे शेवटी. पर्सेंटेज मध्ये का बोलतो मी माहिती का? कारण की तुम्ही डॉक्टरच्या एंडवरती विचार करा, एखाद्या पर्सनचा टेस्ट झाला बरोबर आणि समजा तो पॉझिटिव्ह आला, भाऊ तो पॉझिटिव्ह आला तर त्याला सिरियस डिसीज झालाय याची प्रोबेबिलिटी 10% आहे. मग समजा टेस्ट केली तुमची, पॉझिटिव्ह आली, डॉक्टर तर सांगेल मे बी आहे बाबा तुम्हाला काहीतरी डिसीज, बरोबर. पण घाबरू नका, 10% चान्सेस आहेत की सिरियस फॉर्म मधला डिसीज असेल तो, नाही का? 90% चान्सेस तर हे आहेत की बाबा सिरियस फॉर्म मधला नाहीये तुमचा डिसीज, किंवा मे बी डिसीज नाहीये. सिरियस फॉर्म मधला डिसीज असण्याची ही प्रोबेबिलिटी पॉझिटिव्ह आल्यानंतर. सो डॉक्टर म्हणाल हा ठीक आहे, काही हरकत नाही, आहे ना आता हे, आता आपण पुढची टेस्ट करू, मे बी ज्याच्यामध्ये सिरियस आहे की माइल्ड आहे हे समजेल आपल्याला.
बरोबर. आय होप तुम्हाला थोडं बहुत काहीतरी समजत आहे. अदरवाईज असं तरी होत असेल की मी ज्यावेळेस एक्सप्लेन करायला बसलोय आणि डायग्राम ड्रॉ करतोय तुम्ही पण लाईक इमॅजिन करताय, बट तुम्हाला स्वतःहून ज्यावेळेस ड्रॉ करायला लागतं त्यावेळेस कदाचित नसेल होत, पण ते तुम्ही बॅकएंडला खूप वेळेस ज्यावेळेस हा सम कराल ना स्वतःहून, मग ती एक स्टेज पोहोचेल की लाईक ते तुम्ही स्वतःहून करायला लागाल पूर्णपणे. ओके. आणि ज्यांना वाटतं की यार स्टेट बोर्डच्या बुक मधून करतोय म्हणजे एंट्रन्स प्रिपेअर नसतं, ओके, तर त्यांना मी आधीच सांगतोय बघ की लाईक असं काहीही नाहीये. गोष्टी आपण शिकतोय कशा त्याच्यावरती गोष्टी डिपेंड करतात, त्याच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला किती मार्क्स पडणार. काय मी तुम्हाला हे बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवलं का? नाही ना, थोडी ना मी असं काही लिहून देतोय बोर्ड पॉईंट म्हणजे बोर्ड मध्ये जसं लिहायचं असं तसं काही रट्टू बिट्टू काही नाहीये, प्रॉपर कॉन्सेप्ट डिस्कस करतोय आपण. कोणी जरी असं बोलेल ना की लाईक टेक्स्ट बुक मधून केल्याने काय होतं, नाही का, तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही कुठून करताय आणि मग तुम्ही त्यांना त्याच्यातले क्वेश्चन विचारा, ते तरी येतात का बघा. न करणाऱ्यांना काहीच नसतं शेवटी. बरोबर, एवढं लक्षात ठेवा. मी आता हे का सांगतोय कारण की इनकेस जर तुम्ही कधी अनकम्फर्टेबल झाले समजा, नाही का, कधी कुठून लाईक तुम्ही ऐकलं मे बी टेक्स्ट बुक मधून थोडी ना एंट्रन्स प्रिपेअर होतो. बरोबर, आपण कसं लगेच अनस्टेबल व्हायला लागतो यार, मग आपलं काय एंट्रन्स होणारच नाही का, असं नाहीये बाबा. गोष्टी व्यवस्थित शिकल्याने एंट्रन्स प्रिपेअर होतो, मग ते तुम्ही कुठूनही शिका काही फरक नाही पडत. बरोबर, आणि हे क्वेश्चन्स बघा ऍक्च्युअल मध्ये क्वालिटी या सर्व क्वेश्चन्स मध्ये. ठीक आहे, जाऊया पुढे. घेऊ काय आणखीन एक क्वेश्चन. कोणता क्वेश्चन घेऊ? क्वेश्चन नंबर 10 करूया. क्वेश्चन हे बघा, आजचा लेक्चरचा आता हा लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 10. ओके, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे प्रोबेबिलिटीचा, थोडस चॅट बॉक्स वरती कळवाल का? आतापर्यंत लाईक काय फील करताय? येस आदित्य घेतो, हा एक क्वेश्चन घेतो पहिले. बघ उद्याच्या लेक्चर मध्ये 2-3 क्वेश्चनच बाकी आहेत या एक्सरसाइज मधले, मग ते झाले की लाईक ते डाऊट पण घेऊ तुझे. उद्या फक्त मला आठवण करून दे बरोबर. सर उद्याचं लेक्चरचा टाइम काय आहे, काय असेल? सेम असेल. आता आता हा क्वेश्चन वाचतोय मी, थोडस समजून देतो. देर आर 3 सोशल मीडिया ग्रुप्स, 3 सोशल मीडियाचे ग्रुप्स आहेत, ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3. व्हॉट्सअपवरती असे ग्रुप्स असतात ना, म्हणजे काय तिथून लिव्ह पण नाही करतात, असे काही ग्रुप्स असतात नाही का, लिव्ह केलं की परत लगेच ऍड करतात जबरदस्ती. तर असे 3 कोणते तरी ग्रुप आहेत म्हणे. ठीक आहे, आणि काय चालतं त्या ग्रुपवरती? तर गुड मॉर्निंग, नाही का, हा मेसेज 10 लोकांना पाठवा. जनरली ते फॅमिली ग्रुप वगैरे वरती असं असतं होते, नाही का, काहीतरी होईल तुमचं. चांगलंय, चांगलं. नवीन नवीन ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आलेलं असतं ना, नाही का, जनरली त्यांच्याकडून असे मेसेज एक्सपेक्ट करतो आपण. बरोबर, तर पहा आता काय सांगतो. देर आर 3 सोशल मीडिया ग्रुप्स. ओके, 3 ग्रुप आहेत बाबा, ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2, ग्रुप नंबर 3. ओके, पुढे प्रोबेबिलिटीज ऍट ग्रुप 1, ग्रुप 2 अँड ग्रुप 3 सेंडिंग मेसेज ऑन स्पोर्ट्स आर. ओके, इथे लिहितो मी बाबा, ग्रुप 1
ग्रुप टू ग्रुप थ्री बरोबर स्पोर्ट्स वरती मेसेज टाकण्याचं प्रोबेबिलिटी 2/5 आहे 1/2 आहे 2/3 ओके प्रोबेबिलिटी दॅट ग्रुप वन ग्रुप टू ग्रुप थ्री सेंडिंग मेसेजेस ऑन स्पोर्ट्स आर असं दिलं ग्रुप वन ची 2/5 प्रोबेबिलिटी आहे स्पोर्ट्स वरती मेसेज असणार म्हणजे 5 मेसेज आले तर 2 स्पोर्ट्सचे मेसेज असतात ग्रुप टू मध्ये काय माहिती का 2 मेसेज आले की 1 तर स्पोर्ट्सचा ग्रुप थ्री मध्ये 3 मेसेज आले की 2 स्पोर्ट्सचा मेसेज आपल्याकडे कसं असतं देवाचे मेसेज असतात जास्त नाही का थोडेसे वयस्कर लोकांचा जर का व्हॉट्सअप ग्रुप असेल तर असतं काहीतरी बरोबर पुढे ही गोष्ट फक्त मी रिलेट करतोय की तुम्हाला पण माहिती आहे असं असतं व्हॉट्सअप वरती प्रोबेबिलिटी ऑफ ओपनिंग द मेसेज बाय ग्रुप वन ग्रुप टू अँड ग्रुप थ्री आर प्रोबेबिलिटी ऑफ ओपनिंग द मेसेज म्हणजे नाही समजलं मला काय अर्थ होतो रे प्रोबेबिलिटी ऑफ ओपनिंग द मेसेज बाय ग्रुप वन ग्रुप टू ग्रुप थ्री आर ओके कोणाला काही समजलं का अच्छा व्ह्यू करण्याचा प्रोबेबिलिटी म्हणतात ओपनिंग मे बी तसं असेल असं विचार करू आपण आता हा मेसेज ओपन करण्याचा प्रोबेबिलिटी 1/2 आहे हा मेसेज ओपन करण्याचा प्रोबेबिलिटी 1/4 आहे हा मेसेज ओपन करण्याचा प्रोबेबिलिटी 1/4 आहे समजलं ना आता ढेर सारे मेसेजेस असतात पडून ग्रुपवरती व्हॉट्सअप वरती ओके तर कधी आपण बघतो कधी नाही बघत बरोबर ठीक आहे ओके हे पाहण्याची प्रोबेबिलिटी आहे काय हा तर स्पोर्ट्सचा मेसेज येण्याची प्रोबेबिलिटी आणि हे मेसेज पाहण्याची प्रोबेबिलिटी रॅन्डमली 1 मेसेज इज ओपन अँड इट इज फाउंड द मेसेज ऑन स्पोर्ट्स म्हणजे बाबा कोणता तरी एक मेसेज ओपन करण्यात आलाय आणि तो मेसेज स्पोर्ट्सचाच आहे तो कोणत्या ग्रुप मधून तो रीड केलाय व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट मेसेज वॉज फ्रॉम ग्रुप नंबर 3 तुम्हाला समजलं का मेसेज पाहण्यात आलाय आणि तो स्पोर्ट्स वरचा मेसेज आहे तर आपल्याला हे शोधायचं आहे की तो ग्रुप नंबर 3 मधून मेसेज आहे याची प्रोबेबिलिटी शोधायची केदार कुलकर्णी म्हणतो तुम्ही आमचा मेसेज ओपन करण्याची प्रोबेबिलिटी 1/10 किती लिहिले रे ते 10 लाख आहे का 1, 2, 3, 4, 5, 6 काय 10 लाख ना ओके बराबर बराबर मी कधी कधी मेसेज ठेवतो रे तसंच न पाहता कारण की कधी कधी रिप्लाय लाईक आता लेक्चरमध्ये तर रिप्लाय नाही करताय समजा किंवा ड्रायव्हिंग करत असेल नाही रिप्लाय करताय काही ना काही काम करत असेल तर रिप्लाय नाही करू शकत नाही का सो उगाच बघितलं सीन केला आणि इग्नोर मारलं असं नको वाटायला तुम्हाला मग तुमच्या तुमच्या एंडला तुमचं थिंकिंग माहित नाही तुम्हाला असं वाटतं यार मला रिप्लाय नाही करताय आणि तुमच्या कोणत्या तरी फ्रेंडला समजा कधी केला असेल रिप्लाय पण त्यावेळी मे बी मी कधी फ्री असेल बरोबर मग तुम्ही पेटता एकदम याला रिप्लाय केला मला नाही केला नाही का तर तुम्ही भयंकर आहेत लोक ठीक आहे मी आधीच सांगतोय आपल्यासाठी असं काही काही नाहीये सर्वजण पूर्णपणे सेम आहे ओके पण ठीक आहे आता काय काही वाईट वाटत असेल तर ठीक आहे सॉरी आणखीन काय होणार पाहत काय सांगणार होतो आता बर क्वेश्चन समजलाय आपल्याला की पहा रॅन्डमली 1 ऑफ द मेसेज इज ओपन कोणतरी मेसेज ओपन केला अँड फाउंड अ मेसेज ऑन स्पोर्ट्स म्हणजे मेसेज स्पोर्ट्सचा आहे हे बघितलं आपण व्हॉट इज द प्रोबेबिलिटी दॅट मेसेज वॉज फ्रॉम ग्रुप नंबर 3 की पहा स्पोर्ट्सचा मेसेज आहे आणि ग्रुप नंबर 3 मधून आला माहिती आपल्याला वरती दोघांचा इंटरसेक्शन करायचा असतो ग्रुप नंबर 3 आणि स्पोर्ट्स डिवाइड बाय खालती काय प्रोबेबिलिटी ऑफ स्पोर्ट्स समजलं की ना बरोबर चला आता प्रोबेबिलिटी ऑफ स्पोर्ट्स कसं करणार तुम्ही ग्रुप नंबर 1 वरती प्रोबेबिलिटी ऑफ स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्ट्सचा मेसेज बघण्याची काय प्रोबेबिलिटी आहे तर ग्रुप नंबर 1 वरती स्पोर्ट्सचा मेसेज आला पाहिजे आणि तो बघितला पण पाहिजे पहा ना 2/5 ही स्पोर्ट्सचा मेसेज येण्याची प्रोबेबिलिटी आणि 1/2 ही बघण्याची प्रोबेबिलिटी पाहण्याची प्रोबेबिलिटी तो स्पोर्ट्सचा मेसेज आला पण पाहिजे पाहिला पण पाहिजे अँड ग्रुप नंबर 2 स्पोर्ट्सचा मेसेज आला पण पाहिजे पाहिला पण पाहिजे प्लस ग्रुप नंबर 3
स्पोर्ट्सचा मेसेज आला पण पाहिजे आणि तो पाहिला पण पाहिजे. हे खालती काय माहिती का, स्पोर्ट्सचा मेसेज पाहण्याची प्रोबॅबिलिटी कुठून पण पहा बरोबर. आता मग ग्रुप नंबर 3 मधून पाहण्याची प्रोबॅबिलिटी काय पहा, ग्रुप नंबर 3 वरती स्पोर्ट्सचा मेसेज येण्याची प्रोबॅबिलिटी 1/2/3 आहे आणि तो पाहण्याचा प्रोबॅबिलिटी 1/4 आहे. पाहा 2/3 येण्याचा प्रोबॅबिलिटी आहे, पाहण्याचा प्रोबॅबिलिटी 1/4 आहे. हे कॅल्क्युलेशन कराल तर आन्सर मिळून जाईल. हे आपलं इथे आन्सर आहे असं. पहा बरं कॅल्क्युलेशन होतात का मॅच तुम्हाला. चेक करा मागे आन्सर लाईक सेम आहे का इथं. यस यस केदार लक्ष दे बाबा, समोरती लक्ष दे. सो मला वाटतं थांबूया आपण आता. उद्या लास्ट दिवस असेल प्रोबेबिलिटीचा ओके, आणि सॅटर्डेला एक सेपरेट लेक्चर असेल आपलं. सॅटर्डे किंवा मे बी मंडे कधीतरी मी एक अरेंज करेन लेक्चर ऍक्च्युली, ज्यामध्ये आपण हे डिस्कस करूया की फेब्रुवारी मंथ मध्ये मॅथमॅटिक्स काय केलं पाहिजे. उद्या सॅटर्डे नाहीये ग, उद्याचं लेक्चर आहे ना. उद्या सॅटर्डे कसं काय, अच्छा आज फ्रायडे आहे का. ओ ठीक आहे सही. अरे एवढी खुशी तर मला कधीच नाही झाली. ठीक आहे मस्त आहे मस्त. धन्यवाद मुलांना धन्यवाद. ओके उद्या परवा मस्त जरा थोडीशी सुट्टी मारू आणि मंडेला येऊ आपण ऑफलाईन. म्हणून मी विचारलं सर उद्या काय टायमिंग असणार आहे. आपण एक काम करू ना, उद्या घेऊ एक लेक्चर आणि संपू बेस्ट सेरम ओके. आणि उद्या एक छोटासा लेक्चर मी असा पण कंडक्ट करीन अर्धा पाऊन तासाचा की ज्यामध्ये फेब्रुवारी मंथ मध्ये आपल्याला काय करायचं मॅथमॅटिक्सचं, लाईक तुम्हाला टास्क देईन सर्वांना बरोबर. तेवढं फक्त कम्प्लीट करा ओके, आणि मग ट्वेल्थ मध्ये एंटर करा 1 मार्चला बरोबर. 1 मार्चला मॅथमॅटिक्सचं ट्वेल्थ स्टार्ट होईल, बाकी सब्जेक्टचं नाही आधीच सांगा ओके. बाकी सब्जेक्ट थोडस ग्रॅज्युअली होतील, आणखी 20 दिवस लेट होतील त्यांना. सर बोला सर, उद्याचं लेक्चर इव्हिनिंगला ठेवा प्रोबॅबिलिटीच. चालेल चालेल. काय रे बाबा काय विशेष नाही. ओके ओके. क्रिकेट खेळायला जातो हो. ओके वाटलंच ठीक आहे. मला वाटतं मला पण बोलू यार कधीतरी क्रिकेट खेळायला. कॉलेजवर ग्राउंड असेल तर मॅचेसच करा. अरे भाऊ ते काय कॉलेज कॉलेज लावलं, थांब ना बघू ना काय होतं त्याचं कॉलेज. चालू आहे डिस्कशन ऑलमोस्ट म्हणजे ठरत आहे, पण आणखीन असं ऑन पेपर नाही ना कन्फर्म पण होईल. मला वाटतं आपण 11 संपल्यानंतर आपण एक काय बोलतो हेल्दी कॉम्पिटिशन ठेवू ब्रांचेस वाईज, नाही का चिंचवड वर्सेस लाईक शाहू नगर असं काहीतरी करून टाकू. चालेल सर. मग तुम्ही परत त्याच्यात भांडणार मग सर तुम्ही कोणत्या ब्रांच कडून खेळणार नाही का. एक डोके दुखी आहे का सांगा बरं. अवघड विषय ठीक आहे. चलो आता मग मी थांबू. हो सर. ओके चलो सो बाय एव्हरीवन. बाय सर. बाय बाय. अभ्यास करा व्यवस्थित. उद्या भेटू आपण. उद्या भेटणार आहेत आपण ऑनलाईन मध्ये ओके. चॅप्टर संपवायचं आपल्याला आणि मी तुम्हाला सांगणार की एक्झॅक्टली मॅथमॅटिक्सचं फेब्रुवारी मध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि संपवायचं नाही का 11th स्टँडर्ड. चलो सो बाय एव्हरीवन. चलो बाय गाईज बाय. गुड मॉर्निंग क्लास.